नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम मी आपण सर्वांचं जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. अत्यंत महत्त्वाच्या कापूस पिकावरती आपण आज चर्चा करतोय. सर्वप्रथम जैन इरिगेशन ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करते आणि शेतकऱ्यांसाठी समृद्ध देण्याचा प्रयत्न सातत्याने प्रयत्न करत आहे. त्या माध्यमातून नवीन नवीन प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध करून दिले आहे. आणि मित्रांनो, ठिबक सिंचन तंत्रज्ञानाने असंख्य शेतकऱ्यांचं आयुष्यमान सुद्धा बदलून टाकलेलं आहे. मित्रांनो, कापूस हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे आणि ते त्याला आपण नगदी पीक सुद्धा म्हणतो. ते कापूस हे त्याला आपण व्हाईट गोल्ड सुद्धा असं म्हणतो आणि इट इज अ किंग ऑफ फायबर म्हणून सुद्धा ते ओळखलं जातं. आणि आपण जगात जर विचार केला तर जगामध्ये कापूस पिकाखाली जवळपास 362 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि त्यापैकी त्याच्या उत्पादकता जी आहे ती साधारण 748 किलो रुई अशी आहे. आपण जगामध्ये देशामध्ये आलो भारतामध्ये, तर भारताच्या मध्ये जर कापूस पिकाचं क्षेत्र आपण बघितलं तर 122 लाख हेक्टर क्षेत्र कापूस पिकाचं आहे आणि भारताची कापूस पिकाची उत्पादकता 501 किलो रुई प्रति हेक्टर आहे. आपण राज्यात जर आलो पण राज्यामध्ये जवळपास 42 लाख हेक्टर क्षेत्र कापसाचं क्षेत्र आहे आणि राज्यामध्ये कापूस पिकाची उत्पादकता ही 334 किलो रुई प्रति हेक्टर आहे. शेतकरी बंधून, आपल्याला कापूस पिकाची उत्पादकता जी आहे ना ती गोंधळात टाकणारी अशी आहे की नेहमी जगामध्ये जगाच्या पातळीवरती कापसाची उत्पादकता ही रुईच्या भाषेत बोलली जाते आणि शेतकरी कापूस विकतो रॉ कॉटन किंवा सरकीसर असलेला कापूस विकतो. म्हणून कापसाची उत्पादकता ही रॉ कॉटन मध्ये नसते आणि ती लिंटच्या स्वरूपात रुईच्या भाषेमध्ये बोलली जाते. आपण जर कापसाचं बोंड जर हातामध्ये घेतलं तर कापसाच्या बोंडामध्ये 65% वजन हे सरकीच आहे आणि 35% वजन हे रुईच आहे. त्यामुळे कापसाची उत्पादकता जी आहे ती रुईच्या भाषेतच म्हटली जाते. आता कापूस पिकाच्या उत्पादकता जर पाहिली आपण ही कमी कशामुळे, तर कापूस पिका कापूस शेतीमध्ये सिंचन हा त्याचा आत्मा आहे आणि राज्याची कापसाची उत्पादकता कमी येण्यामुळे कारण हेच आहे की राज्यातला जेवढा काही कापूस आहे हा जवळपास 95% कापूस हा कोरडा घेतला, 5 ते 6% कापूस आहे हा बागायती क्षेत्र आहे. दुसरं, कापसाची जी शेती शेतकरी करणारा जो आहे तो हलक्या जमिनीतही कापूस पेरतो, मध्यम जमिनीतही पेरतो, भारी जमिनीतही पेरतो. पण कापूस पिकासाठी लागणारी जमीन जी आहे ती भारी असली पाहिजे, त्यामुळे ब्लॅक कॉटन सोया सुद्धा म्हणतो. तसंच पेरणी लागवडीच्या तारखेवरती सुद्धा शेतकऱ्याचा काही म्हणजे हा पडणारा पाऊस त्याच्यावरती अवलंबून आहे. पाऊस कधी पडेल आपल्या हातामध्ये नसतो, म्हणून कापसाची पेरणी जशी जशी लांबत जाईल तसं तसं त्याचं उत्पादन पण कमी येतं. म्हणून जर आपल्याला रुक्मी लागवड करायची असेल तर आपल्याला ती सिंचन ठिबक सिंचनाखाली करता येते. तर कापसाची लागवड म्हणजे आपण तर दोन प्रकारे करता येतात, त्याला एक पूर्व हंगामी कापसाची लागवड आणि हंगामी कापसाची लागवड. हंगामी कापसाची लागवड म्हटलं तर ती जेव्हा पाऊस पडणार तेव्हा ती कापूस आपण लागवड करू, त्या लागवडीला आपण हंगामी कापसाची लागवड म्हणू. परंतु पाऊस पडण्याच्या आधी जी काही लागवड होईल त्या लागवडीला आपण पूर्व हंगामी कापूस लागवड असं म्हणतो. यावर्षी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की शेतकऱ्यांना बियाणं 1 मेला एक मेपासून उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकरीना खूप आनंद झाला, शेतकरी खुशी होते, बियाणं लवकर उपलब्ध होईल, घाई होणार नाही, नाही तर खूप घाई होते, गर्दी होते, बियाणं उपलब्ध होणार, मुबलक बियाणं उपलब्ध होणार आहे. परंतु बियाणं उपलब्ध झाल्यानंतर लागवडीची घाई करू नये, कारण आताच जवळपास 43-44 डिग्री तापमान सध्या सुरू आहे. अतिशय जास्त तापमानामध्ये आपण कापूस लागवडीची घाई जर केली तर कापूस लवकर लाल पडतो, कापसाची वाढ खूण होते. म्हणून कापसाची लागवड ही साधारणतः आपल्याला मेच्या 25 तारखेच्या पुढे आपण नियोजनबद्ध करू शकला
तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने होईल, पूर्ण हंगामी कापूस आपल्याला लागवड करता येईल त्याच्यामध्ये। पाण्याची परिस्थिती यावर्षी समाधानकारक आहे। सर्वकडे जे जलस्रोत आहेत, विहिरी आहे, बोरवेल आहे, त्याच्यामध्ये पाणी भरपूर उपलब्ध आहे, त्यामुळे शेतकरी पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खुश आहे। परंतु पूर्व हंगामी कापूस लागवड करण्याकरता खूप पाणी, जास्त पाण्याची गरज पडते। पूर्व हंगामी कापूस लागवडी करण्यासाठी जर आपण बघितलं मित्रांनो, तर साधारणतः आपल्याकडे 5 वाटपाचा जर पंप असेल आणि विहीर आपले जर आपले पंप आपले एकच तास जर चालत असेल, तर साधारणतः एका तासाप्रमाणे 20 ते 22 हजार लिटर पाणी आपल्याला मिळतं। आणि कापसाचे जी लागवडीचे जे अंतर जे पद्धती आपण बघितल्या, म्हणजे आपण बघतोय, तर साधारणपणे 5 ते 7 हजार झाडांची संख्या ठेवतो। त्यामुळे आपल्याला एक तास जरी आपल्याला विहिरीतून पाणी मिळालं, उपलब्ध जर असेल, तरी आपल्याला 20 ते 22 हजार लिटर पाण्यामध्ये आपण 3 ते 4 एकर कापूस आपण हमखास लावू शकतो। उलट पक्षी तेच पाणी जर आपण, म्हणजे 20 ते 22 हजार लिटर पाणी 2 टँकर आपण म्हणूया, ते 2 टँकर पाणी मेच्या अखेरीस जमीन तापलेली आहे, काळी गजदार जमीन आहे, टेम्परेचर जास्त आहे, अशा वेळेला जमिनीत तळे पण पडलेले आहेत, ते 2 टँकर किंवा 20 ते 22 हजार लिटर पाण्याने आपलं 1/2 एकर पण कापूस लागवड होणार नाही। पण जिथे 1/2 एकर कापूस लागवड होणार नाही, अशा वेळेला तेवढ्याच पाण्यामध्ये आपण 3 ते 4 एकर कापूस लागवडीचे नियोजन खात्री करू शकतो। म्हणून पूर्व हंगामी कापूस लागवडीसाठी खूप जास्त पाण्याची गरज पडत नाही। त्याचबरोबर आता जे काही बियाणं शेतकऱ्यांकडे बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे, तर शेतकरी गोंधळून जातात अशा वेळेला। तर शेतकरी आपण कापसाची लागवड जर पाहिली, तर एक कोरडवाहू पीक शेतकरी आपण लागवड म्हणूया आणि बागायती लागवड। कोरडवाहू शेतकऱ्यांनी आणि बागायती शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या जातींचे बियाण्याची निवड केली पाहिजे। कोरडवाहू शेतकऱ्यांनी खूप जास्त दीर्घ कालावधीच्या जातीची निवड न करता कमी कालावधीच्या जातीची निवड केली पाहिजे। पसरणाऱ्या जातीची निवड न करता सरळ वाढणारे वाण निवडले पाहिजे आणि झाडांची संख्या ही जास्तीत जास्त वाढली पाहिजे। म्हणजे प्लांट पॉप्युलेशन जे एकरी झाडांची संख्या ही साधारणपणे कमीत कमी आपल्याला 8 ते 10 हजार तरी कमीत कमी आली पाहिजे। बागायती शेतकऱ्यांनी दीर्घ कालावधीच्या लागतीची जाती निवडल्या तरी हरकत नाही आणि त्यांनी पसरणाऱ्या जाती लावल्या तरी हरकत नाही। बाजारामध्ये जर बघितलं आपण, भारताच्या देश पातळीवर जवळपास 400 ते 450 जाती उपलब्ध आहेत बीटीच्या आणि राज्यामध्ये जवळपास 300 जाती बीटी कॉटनच्या उपलब्ध आहेत आणि सगळ्या बोलगाड 2 प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत। जेव्हा कापूस लागवड म्हणजे 2002 पासून बोलगाड तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये आलं, बोलगाड 1 तंत्रज्ञानामध्ये क्रायवन AC हा जीन वापरला होता। ह्या बोलगाड तंत्रज्ञान वापरण्यामध्ये उद्देश असा की बोलगाडच्या कापसात येणाऱ्या ज्या बोंडळ्या आहेत, अमेरिकन बोलवम असेल, स्पॉटेड बोलवम्स असेल किंवा पिंक बोलवम असेल, ह्या 3 जातींचा मोठा जो प्रादुर्भाव झाला होता त्याचं नियंत्रण करण्यासाठी बोलगाड तंत्रज्ञानाचा आपण भारताने स्वीकार केला आणि वापरण्यास सुरुवात केली। हे 2006 पर्यंत बोलगाड एक तंत्रज्ञान होतं आणि बोलगाड 2 तंत्रज्ञान 2006 भारतामध्ये उपलब्ध झालं। त्यामध्ये क्रायवन AC बरोबर क्राय टू AB हा जीन पण त्यात इंट्रोड्यूस झाला आणि याच्यात बोलगाड 2 मध्ये 5 अळ्यांचं नियंत्रण आपल्याला मिळालं। मग अमेरिकन बोलवम असेल, स्पॉटेड बोलवम असेल, पिंक बोलवम असेल, स्पोडोप्टेरा असेल आणि सेमी लुपर असेल, तर ह्या 5 अळ्यांचे नियंत्रण करून शेतकऱ्यांनी म्हणजे कापसाचं जे उत्पादन कमी होण्याचं मुख्य कारण ह्या बोंडअळ्या ज्या होता त्याच्यावरती चांगला उपाय शेतकऱ्यांनी आला, कापसाचं क्षेत्र वाढलं। कापसाचं उत्पादन वाढण्यामध्ये त्याला सिंचनाची जोड दिली, जे इनिगेशनने ठिबक सिंचन तंत्राचा वापर, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर कापूस पिकासाठी वापर सुरू केला आणि सर्वात जास्त आम्ही 1987-88 ठिबक सिंचन तंत्राचा प्रसार आम्ही करतो आहे। सर्व पिकांमध्ये सर्वात जास्त ठिबक सिंचनचा वापर कापूस पिकामध्ये होता दिसतोय। जवळपास राज्यामध्ये 410,000 हेक्टरवरती ठिबक सिंचन तंत्राचा वापर कापूस पिकासाठी होत आहे। त्याच्या खालोखाल गुजरातमध्ये 3 लक्ष
90,000 हेक्टर क्षेत्रावरती गुजरात मध्ये कापूस पिकासाठी ठिबक सिंचन तंत्राचा वापर होत आहे। आणि मित्रांनो, उत्पादकता तर आपण आढावा जर घेतला, आपण बघितलं, दृष्टिक्षेप जर टाकला, तर जे शेतकरी निव्वळ फुलो कापूस पिकाची लागवड करतात त्यांचं उत्पादन केवळ 3 ते 4 क्विंटल आहे। जे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणूया किंवा पाटपाणी पद्धतीवरती सुरक्षित पाण्यावरती कापूस पिकाची लागवड करतात त्यांचं उत्पादन 1 ते 8 क्विंटल आहे। आणि जे शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून कापसाची लागवड करतायत त्यांचं उत्पादन 15 क्विंटल पासून तर 30 क्विंटल पर्यंत आहे। आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळालेलं आहे जैन ठिबकवरती, 49.33 क्विंटल प्रति एकर उत्पादन नारायण कृष्णा ठाकूर या शेतकऱ्यांनी घेतलं। अनंतकडे चंद्रवंशी या शेतकऱ्याने 44 क्विंटल उत्पादन घेतलं। नंदूबा वराडे यांनी टाकेखेडा नांदुरात जिल्हा बुलढाण्याचे 1 ते 42 क्विंटल कापसाचं उत्पादन घेतलं। कापूस पिकाचा ठिबक सिंचनचा फार गरज आहे। ठिबक सिंचनाशिवाय कापूस पिकाचं उत्पादन वाढत नाही हे लक्षात आलं शेतकऱ्यांच्या, म्हणून कापूस पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। ठिबक सिंचनचा वापर जेव्हा आपण शेतकरी निवड करतात त्यावेळेस शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे की ठिबक सिंचन हे आपण केवळ 1-2 वर्षासाठी नाही घेते, तर ठिबक सिंचन हे दीर्घकाळ चाललं पाहिजे, उत्तम गुणवत्ता पाहिजे। आणि जैन इरिगेशन अशी एकमेव कंपनी जगामध्ये की जैन इरिगेशन ठिबक सिंचनसाठी लागणाऱ्या सर्व छोट्या घटकांची निर्मिती स्वतः करतात, त्यामुळे प्रत्येक घटकाची गुणवत्ता ही अत्यंत उत्तम आहे। आणि त्याची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे आणि सर्व्हिसेस नुसतं उत्पादन नाही त्याच्याबरोबर असणाऱ्या लागणाऱ्या त्याचं टेक्निकल सर्व्हिस असेल, ॲग्रॉनॉमिकल सर्व्हिसेस असेल, ह्या सर्व्हिसेस देण्यामध्ये जैन इरिगेशन ही अग्रेसर आहे। म्हणून जैन इरिगेशनची साथ तर शेतकऱ्यांची होईल भरभराट। तर मित्रांनो, तर आपण एकदा जर ठिबक सिंचन संचाची निवड करायला सुरुवात केली तर ठिबक सिंचन दीर्घकाळ चालू करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याकडे पाण्याचा स्रोत काय आहे, पाण्याची गुणवत्ता कशी आहे, त्याच्या अनुषंगाने आपण फिल्टरची निवड केली पाहिजे। पाण्यामध्ये जर साचलेलं पाणी असेल, पाण्यामध्ये शेवाळ वगैरे असेल, मातीची कणित असेल, तर आपला सँड फिल्टर वापरायला पाहिजे, मीडिया फिल्टर म्हणून आपण। जर पाणी नदीतून घेणार असेल किंवा खूप बोरवेमधून पाणी घेणार असेल, खूप खोल पाण्यासोबत जर वाळूची कण येत असेल किंवा कस येत असेल, सिल्ट येत असेल, अशा वेळेला आपल्याला सँड सेपरेटर आपल्याला वापरलं पाहिजे। ज्याच्यातून पाण्यात येणारे जे जड पदार्थ जे असतात ते वेगळं करण्याचं काम हा सँड सेपरेटर करतो। पाण्यात तर नुसता काळी कचरा येत असेल, पाणी आपण नुसतं विहिरीतून घेणार असून विहिरीसोबत नुसता जर पालापाचोळा येत असेल तर अशा वेळेला आपल्याला फक्त स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर वापरलं तरी चालतो। म्हणजे पाण्यात येणारे जे भौतिक कचरा जो आहे तो वेगळा करण्याचं काम हा स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टरचं काम करणार। मित्रांनो, ठिबक सिंचन केवळ पाणी देण्यासाठी नाहीच आहे, म्हणून ठिबक सिंचन समज आपण जे पाणी देतो पिकांना, तुम्ही जे कोणत्याही पिकाला ठिबक सिंचन तंत्राचा वापर करत असाल तर त्यावेळेला प्रत्येक वेळी पाणी देत असताना पाण्यात वेगवेगळी खतं दिली पाहिजे। म्हणून ठिबक सिंचन संचाची उभारणी करत असताना आपण फर्टिगेशनची इक्विपमेंट ज्याला आपण व्हेंचर म्हणू किंवा फर्टिलायझर टँक किंवा आपण डोझिंग पंप सुद्धा वापर करू शकतो। आणि ठिबक सिंचनाचा सर्वात महत्वाचा घटक हा ठिबक सिंचनच्या नळ्या आहेत। तर कापूस हे जवळच्या अंतराचं पीक आहे, म्हणून आपण जवळच्या अंतराच्या पिकासाठी आपण इनलाईन ठिबकचा आपण वापर केला पाहिजे। इनलाईन ठिबक केला पाहिजे करता म्हणतो की ड्रिपर जेव्हा नळीतून कारखान्यात तयार करतो तर ड्रिपर नळीच्या आत बसवलेले असतात, त्यामुळे आपण इनलाईन म्हणतो। आता ही नळी जी आहे ही 12 mm आहे, 16 mm आणि 20 mm मध्ये उपलब्ध आहे। याच्यात जे ड्रिपर बसवलेलं असतात ते 2 प्रकारचे, गोल ड्रिपर पण आहे, पट्टी ड्रिपर पण आहे। याच्यात ड्रिपरचं अंतर जे आहे 30 सेंटीमीटर पासून तर 100 सेंटीमीटर पर्यंत आहे। ड्रिपरचा डिस्चार्ज सुद्धा 1.2 पासून ते 4.2 लिटर पर्यंत प्रति तासापर्यंत उपलब्ध आहे। ठिबक सिंचनच्या नळ्या ज्या आहेत त्या 12 mm, 16 mm आणि 20 mm डायमीटरमध्ये उपलब्ध आहे। आणि सर्वात महत्वाचा जो ड्रिपर जो आहे जैन इरिगेशनच्या ड्रिपलाईनमध्ये जो ड्रिपर बसवलेला आहे तो ड्रिपर 5-स्टार रेटिंगचा ड्रिपर आहे आणि अतिशय सर्वश्रेष्ठ ड्रिपर आहे। सर्वकडे सारखं पाणी मिळणार आहे, युनिफॉर्मिटी आहे।
अशा पद्धतीने ठिबक सिंचन संचाची निवड केली पाहिजे. ठिबक सिंचनच्या नळ्या ह्या व्हर्जिन मटेरियल रॉ मटेरियलपासून तयार केल्या जातात, त्यामुळे गुणवत्तेचा ठिबक सिंचनच्या ड्रिपलाईनची जैनची जे इनलाईन आहे ड्रिपलाईन आहे टर्बो जैन टर्बो एक्सेल असेल जैन टर्बो एक्स सुपर असेल किंवा ह्या त्यांची गुणवत्ता अतिशय उत्तम आहे. काही कमी जाडीच्या सुद्धा ठिबक सिंचनच्या नळ्या आपण उपलब्ध करून दिल्या कमी खर्चाच्या, ज्याला जैन टर्बो स्लिम किंवा जैन पॉलिस्लिम आहे त्यांचा ज्यांना सबसिडी उपलब्ध होणार नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी कमी खर्चाच्या सुद्धा नळ्या शेतकरी वापर करू शकतात. त्यामध्ये जैन टर्बो स्लिम आहे आणि जैन पॉलिस्लिम जे आपण क्लासा म्हणतो ह्या सुद्धा नळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यासुद्धा रॉ मटेरियल व्हर्जिन रॉ मटेरियलपासून बनलेल्या आहेत आणि त्याचासुद्धा 5-स्टार रेटिंगचाच ड्रिपर बसवलेला आहे आपण, त्यामुळे त्याचीसुद्धा गुणवत्ता अतिशय उत्कृष्ट आहे. अशा पद्धतीने ठिबक सिंचनची निवड केल्यानंतर संचाची शेतामध्ये सर्वे केल्यानुसारच शेतामध्ये उभारणी केली पाहिजे. शेतामध्ये उभारणी केली गेली पाहिजे आणि त्याच्यानुसारच जो फील्ड सर्वे केला आहे त्याची डिझाईन केलेली आहे त्याच्यानुसारच आपण संचाची उभारणी केली पाहिजे. आणि संचाची उभारणी करण्याआधी शेतकऱ्यांनी जमिनीची पुरवण्याची फार महत्वाचं आहे, ज्याच्याकडे सातत्याने शेतकरी फार दुर्लक्ष करतो. कापूस पिकासाठी असो की अन्य पिकासाठी पुरवण्याची अत्यंत महत्वाची आहे. अलीकडे फक्त झटपटमध्ये रोटावाटर मारून मोकळे होतात, रोटावाटर फक्त 5-6 सेंटीमीटरपर्यंतच जमीन खोल करतो आणि त्याच्यानंतर मात्र जमीन खालचा रोड जमीन कडक होत जाते. कापसाची पिकाची जी मुळाची रचना जर बघितल्या मित्रांनो आपण, तर साधारण 100 सेंटीमीटरपर्यंत कापसाची मुळं जातात, त्याला सोटमोक पद्धतीची मुळं असतात आणि कार्यक्षम मुळं जी सांगतात 30 सेंटीमीटरच्या थरामध्ये आहेत, जे पाण्याचा आणि खतांचं पाण्याचा आणलं जाते शोषण चांगले करतात. मग कापसाची मुळं चांगली खोल जाण्यासाठी जमिनीची पुरवमशागत ही अत्यंत महत्त्वाची. आता जमिनीची पुरवमशागत करताना खोल नांगरटी केली पाहिजे, वखाटीच्या पायानंतर रोटावेटरच्या पाया दिले गेले पाहिजे. आपल्याकडे जेवढं काही शेणखत उपलब्ध आहे मग चांगलं कुजलेलं असलं पाहिजे, शेणखत म्हणजे कचरा आणून टाकायचा नाही आहे, ते शेणखत हे चांगलं कुजलेलं असलं पाहिजे. आणि असं त्याची क्वांटिटी मर्यादा नाही आहे की इतक्या टन पाय टाकलं पाहिजे, तुमच्याकडे जेवढं काही शेणखत जास्त उपलब्ध असेल तर तुम्ही डायरेक्ट जमिनीची पुरवमशागत करताना रोटावेटर करण्याच्या पायाच्या आधी टाकून द्या. शेणखत जर कमी उपलब्ध असेल तर त्या पुरवमशागत करताना न टाकता आपण जिथे आपण कापसाची बियाणं लागवड करणार आहोत त्याच ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो. पुरवण मशागतीनंतर ठिबक सिंचन संचाची आपण उभारणी करून घ्यायची आहे. ठिबक सिंचनची उभारणी केल्यानंतर कापूस पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला तयारी करायची, तर संच आपल्याला बशीच्या आकाराचा ओलावा तयार होईल एवढंच आपला इतकाला संच चालवायचा आहे. फक्त 10 ते 15 मिनटं आपल्याला ठिबक सिंचन चालवून आपल्याला तेवढं बशीच्या आकाराचा ओलावा आपल्याला करता येतो. त्यासाठी आपल्याला अवघं 1 लिटर पाणी आपल्याला पुरेसं होणार आहे. 1 लिटर पाणी बशीचा आकाराचा ओला तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पहिले रासायनिक खताचा डोस दिला पाहिजे. बरेच शेतकरी कापूस पिकासाठी बेसन डोसचा वापर करत नाही आणि पाऊस पडल्यानंतर कापूस लागल्यानंतर 3 आठवड्यानंतर 1 महिन्याने 1.5 महिन्याने खतं घालतात. कापूस पीक लागवडीच्या वेळात आपल्याला बेसन डोस दिला गेला पाहिजे. बेसन डोसमध्ये रासायनिक खतांचा वापर करताना 10-26-25 किलो मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो 5 किलो झिंक सल्फेट फेरस सल्फेट 5 किलो आणि बोरॅक्स 2 किलो हे चांगलं मिसळून घ्यायचं आणि चांगलं 100 किलो निंबोळी पेंडमध्ये मिसळून आपण हा बेसन डोस आपण जिथे बशीचा आकार जो ओवळा तयार केला आहे त्याच्या पेरीफेरीमध्ये आपण जर टाकला आणि सेंटर आपण बियाणं लावलं आपण बियाणं लावताना 1 ते 2 सेंटीमीटरवरती लावायचं, असं खोल लावायचं नाही आहे. भारी जमिनीमध्ये बियाणं जास्त खोल लावू नका, भारी जमिनीत बियाणं थोडं लावा. सोबत 1-2 3 आपण तुरीचे दाणे जर टाकले तर तेही चांगले त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये भारी जमिनीमध्ये खपली जर आली तर बियाणं लवकर बाहेर येत नाही. तुरीचे दाणे 2-3 टाकल्यामुळे काय होतं की ती वरची जी खपली जी आहे ते बियाणं लवकर तुरीचे ताण काढून घेतं आणि कापसाचे पिकवण लवकर होते. हलक्या जमिनीत मध्यम जमिनीसुद्धा त्याचे गरज पडत नाही कारण त्याची उगवण चांगली होते. कापसाची उगवण जी आहे ही साधारणपणे आपल्याला 4-5 दिवसामध्ये पूर्ण उगवण होऊन जाते. शेतामध्ये पूर्ण
उगण बघितलं शेतामध्ये गेल्यानंतर आधी आपण पूर्ण उगण झाली की नाही ते बघितलं पाहिजे. आणि जिथे जिथे उगण झालेलं नाही आहे त्या ठिकाणी आपण गॅप भरून घेतलं पाहिजे, नांग्या भरून घेतल्या पाहिजे. पण लागवड करताना काही शेतकरी दोन दोन तीन तीन बियाणं वापरतात. लागवड करताना आपल्याला एक एकच बी लावायचं आहे, दोन दोन तीन तीन बिया लावायची काही आवश्यकता नाही. ठिबक सिंचनवरती जेव्हा आपण लागवड करू त्यावेळेला लागवड करताना एकच बी लावायचं आहे. हे लागवड करत असताना प्रामुख्याने लागवडीचं अंतर मात्र लक्षात ठेवा. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी मी आधीच म्हटलं की झाडांची संख्या 8 ते 10 हजार असली पाहिजे आणि बागायती शेतकऱ्यांसाठी साधारणतः 5 ते 6 हजार झाडांची संख्या असली पाहिजे. यासाठी लागवडीचं अंतर काय असलं पाहिजे? मग लागवडीचं अंतर हे जमिनीनुसार बदलू शकतं. हलक्या जमिनीमध्ये दोन ओळीमध्ये अंतर आपण 4 फूट ठेवा आणि दोन झाडाचं अंतर जे येते 1.5 फूट 1.5 फूट अंतर ठेवा. मध्यम जमिनीमध्ये दोन ओळीचं अंतर 4.5 फूट ठेवा. दोन झाडामधलं अंतर जे आहे, तुम्ही जात कुठली वापरताय, पसरणारी वापरत असाल तर तिथं 50-60 सेंटीमीटर अंतर ठेवा. सरळ वाढणारं वाण जर आपण लावत असाल तर आपण 40 सेंटीमीटर अंतर आपण ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीचे अंतर आपण ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने अंतर ठेवल्यानंतर आपल्याला झाडांची संख्या आपल्याला जास्त मिळू शकते. सरळ वाढणाऱ्या वाणांवर झाडांची संख्या जास्त मिळते, पसरणाऱ्या वाणांवर झाडांची संख्या आपल्याला 5 ते 6 हजार आपल्याला ठेवता येते. जास्त भारी जमीन असेल तर दोन ओळीचं अंतर 5 फूट आपण ठेवू शकतो आणि दोन झाडातलं अंतर जे 50 ते 60 सेंटीमीटर ठेवू शकतो. तिथेही आपल्याला झाडांची संख्या आपल्याला 5 हजार आपल्याला सहज मिळते त्या ठिकाणी. मित्रांनो, झाडांच्या संख्येचं एवढ्याकरता महत्व आहे की कापसाचं उत्पादन हे झाडांच्या संख्येवरती अवलंबून आहे. म्हणून कोरडवाहू शेतकऱ्यांनी बागायती शेतकऱ्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवा. कोरडवाहू शेतकऱ्यांनी उत्पादन जास्त मिळायला झाडांची संख्या जास्त ठेवली पाहिजे आणि निदान आपल्याला एका झाडापासून आपल्याला 100 ते 125 ग्रॅम कापूस मिळाला पाहिजे आणि त्यांचं टार्गेट आहे 1 ते 10 क्विंटल कमीत कमी मिळाला पाहिजे. बागायती कापूस ठिबक सिंचनाचा कापूस जो आहे त्यांचं टार्गेट आहे निदान कापूस आपल्याला 1 ते 20 क्विंटल आला पाहिजे. जेव्हा आपण कापूस नगदी पीक म्हणतो, कापूस हे नगदी पीक आहे, पण नगदी पीक केव्हा म्हणता येईल? जेव्हा कापूस पिकापासून आपल्याला नफा मिळेल तेव्हा. जर आपल्याला 1 ते 3-4 क्विंटल कापूस मिळत असेल तर 3-4 क्विंटल कापसामधून आपल्याला काही जास्त नफा कसा मिळणार आहे? म्हणून ते पीक नगदी पीक होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला कापसाचं निदान 1 ते 15 ते 20 क्विंटल कापूस आला पाहिजे आणि त्यातून आर्थिक नफा चांगला राहिला पाहिजे तर आपल्याला ते नगदी पीक म्हणता येईल. म्हणून ह्यासाठी आपल्या झाडांची संख्या महत्वाची आहे. त्याच्यानंतर उगवण झाली व्यवस्थित 7 दिवसापासून फर्टिगेशन सुरू करायचं. फर्टिगेशन करत असताना शेतकऱ्यांना फर्टिगेशन खूप कठीण वाटतं. फर्टिगेशन म्हणजे फार मोठं रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. सामान्य शेतकरी सुद्धा ते करू शकतो. त्यासाठी वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकचा वापर करता येईल आणि कापूस पिकासाठी खूप महागडी खते वापरण्याची काही आवश्यकता नाही. साधारण नत्राकरता आपल्याला युरियाचा वापर करता येईल. पोटॅश करता पांढऱ्याचा पोटॅश वापर करता येईल. पोटॅश भारतात 2 रंगात मिळतो, पांढऱ्या रंगात आणि लाल रंगात मिळतो. म्हणून पांढऱ्या रंगाचा पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळतो, लाल रंगाचा पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. म्हणून पांढऱ्या रंगाचा पोटॅश आपल्याला ठिबकमध्ये देता येतो. फॉस्फरससाठी आपल्याला आपण काही दिवस आपण 25 किलो 10-26-26 आपण ठिबक सिंचनमधून दिलेला आहे, आपला बेसल डोस वापरलेला आहे. उरलेली जी मात्रा जी आहे ती आपल्याला ठिबक सिंचनमधून द्यायची. आता कापूस पिकासाठी आपल्याला खताची जी मात्रा जी आहे ती किती आहे? साधारणतः एकरी आपल्याला 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरत आणि 30 किलो पालाच आपण द्यायचं आहे. 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरत आणि 30 किलो पालाच द्यायचं आहे. ह्या माध्यमातून आपल्याला बेसल डोसच्या व्यतिरिक्त उरलेली जी मात्रा जी आहे ती आपण ठिबक सिंचन पद्धतीमधून वेंचुरी आणि फर्टिलायझर टँकमध्ये द्यायचं आहे. 7 दिवसानंतर फर्टिगेशन सुरू करायचं आहे. खताची निवड करताना सांगितलं युरिया 1200 पांढरा पोटॅश. तिघं एकत्र देत असताना पहिले आपण पांढरा पोटॅश विरघळून घ्या, नंतर 1200 विरघळा आणि सर्वात शेवटी युरिया विरघळा. आधी जर आपण युरिया पाण्यामध्ये विरघळला तर पाणी थंड होऊन जातं आणि नंतरचे खतं जी आहेत ती लवकर विरघळत नाही. त्यामुळे खतं
देत असताना विरघळण्याची जी क्रिया जी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून पहिले पांढरा पोटॅश, नंतर 12:0, नंतर सर्वात छोटी युरिया विरघळून घ्या. व्हेंचुरीचा सक्शन रेट किती आहे ते मॅच करून आपण त्याचं फर्टिगेशन करायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्टिगेशन केल्यानंतर ठिबक सिंचनातून जास्त पाणी द्यायचं नाही. ठिबक सिंचनातून तुम्ही जास्त जर पाणी जर दिलं, जास्त संच जर चालू ठेवला, तर दिलेली रासायनिक खतं जी आहे ती पिकाच्या मुळाच्या खाली निघून जाईल आणि पिकांच्या मुळाजवळ फक्त पाणी शिल्लक राहील, त्यामुळे खताचा फायदा त्याला होणार नाही. म्हणून फर्टिगेशन केल्यानंतर ठिबक सिंचनातून फक्त 5 ते 7 मिनिटं पाणी द्या. जास्त पाणी जर दिलं तर त्याचा निचरा होऊन जाईल. पहिले 30 दिवस कापूस पिकामध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. कापूस पिकाची वाढ जास्त होण्यासाठी शेतकरी नत्राचा वापर जास्त करतो. नत्राचा वापर जर सुरुवातीला जास्त जर झाला तर कापूस पिकाची काही वाढ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होते आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त जर झाली तर फुलं पात्या उशिरा लागतात, पात्याची संख्या कमी लागते, फुलं कमी लागतात, बोंडाची संख्या कमी राहते, त्यामुळे उत्पादन कमी मिळतं. म्हणून कापूस पिकामध्ये खतांचं व्यवस्थापन करताना त्याच्या गरजेनुसार व्यवस्थापन करायला आपण शिकलं पाहिजे. पहिल्या महिन्यामध्ये नत्राचा वापर कापूस पिकाच्या शेतकऱ्याची मानसिकता जशी बघितलं आपण तर जेवढं कापूस हिरवगार, जेवढा कापूस उंच वाढेल तेवढा त्याला आनंद जास्त वाटतो. परंतु तसं जास्त उंच वाढला तर जास्त उत्पादन असं काही नाही. म्हणून कापूस पिकाची उंची किती असली पाहिजे, पूर्व शेतकरी जर कापूस लागवड केली असेल कापसाची उंची ही आपल्याला 3 फुटापर्यंत असली पाहिजे आणि ठिबक सिंचनातील बागायती कापूस असेल तर कापसाच्या झाडाची उंची साधारणतः 4-4.5 फूट उंची कापसाची असली पाहिजे. ह्याचं नियोजन करत असताना दोन फांद्यातलं अंतर जे आहे, दोन फांद्यातलं अंतर पुन्हा नत्राचा वापर तुम्ही किती करता त्याच्यावर अवलंबून असणार आहे. दोन फांद्यातलं अंतर वाढलं की कापसाची उंची वाढणार आहे. नत्र जर जास्त जर दिला तर त्याची रिप्रोडक्टिव्ह फेज उशिरा जाईल, त्याला पात्या उशिरा लागतील, फुलं उशिरा लागतील, पात्या विरळ विरळ लागेल, झाड मोठं दिसेल तुम्हाला, हिरवगार दिसेल पण पात्या विरळ विरळ लागला दिसेल, फुलं विरळ विरळ लागली असेल, बोंड कमी असेल, बोंडा पण कमी वजन येतं त्याला. म्हणून या गोष्टीची काळजी घेण्यासाठी दोन फांद्याचं अंतर नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्याने वारंवार शेतामध्ये जर गेलं पिकाची जर पाहणी केली तर आपल्याला लक्षात येतंय पीक बोलतं, पीक बोलतं. तुम्ही बघितलं आता दोन फांद्याचं अंतर वाढता कामा नये. यासाठी नत्र जर कमी जर करता असेल तर आपल्याला ठिबक बंद जो युरियाचा डोस दिला आहे तो आपल्याला युरियाची मात्रा कमी करता येते. जर झाडाची वाढ जास्त होत असेल तर त्यावेळेला आपल्याला साधारणतः मेपिकॉट क्लोराईड जे चमत्कार, चमत्कारचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल. परंतु असं करू नका, झाडाची वाढ होण्यासाठी युरियाचा वापर थोडून देत राहा आणि वरून पुन्हा वाढत झाडाची वाढ नियंत्रण करण्यासाठी चमत्कारचाही वापर करा. असं करू नका. चमत्कारचा वापर करताना सुद्धा साधारणपणे पंपाला 10 ते 12 मिलीचा वापर करून आपल्याला त्या चमत्कारची फवारणी करता येईल. नंतर हा कालावधी 30 दिवसाचा कालावधी हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्या दरम्यान वाढ व्यवस्थित होण्यासाठी 1919 विथ मायक्रोन्युट्रिएंटची जर आपण फवारणी जर केली त्या साधारणतः 1985 ग्रॅम सोबत स्टिकर वापरायचा आहे. 10 मिली 15 लिटर पाण्यामध्ये 45 ग्रॅम 1919 10 मिली स्टिकर आपण त्याची फवारणी जर केली तर आपल्याला कापूस पिकाची वाढ जोमदार करून घेता येते. दुसरं कापूस पिकामध्ये त्यावेळेस रस शोषण करणारी किडे जे आहेत, उदाहरणार्थ मावा असेल, तुडतुडे असेल, फुलकिडे असेल, याचा जर प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर अशा वेळेला आपण सुरुवातीलाच आपण इमॅडिक प्रॉफिटचा वापर न करता जे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे ज्या उदाहरणार्थ डायमेथोइड असेल त्याचा रोगावर वापर असेल त्याचा वापर आपण जर केला तर त्याच्याने सुद्धा नियंत्रण करता येतं आपल्याला. सुरुवातीलाच जर आपण इमिडिएट प्रॉफिट वापरलो तर त्याची त्याच्यातून जर किडी वाचल्या तर त्या मारण्या वाचण्या वाचल्या किडी मारण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला तीव्रतेची औषधं पुढे आपल्याला वापरावी लागतात. म्हणून दुसरा किंवा तिसरी पाहणी आपण कॉन्फिडन्सची पण घेऊ शकतो.
पंपेडाची पण किंवा मेडोकपडची फवारणी करताना पंपाला 5 मिली त्याची फवारणी करायची आहे. सोबत स्पीकर आपल्याला वापरायचे आहे. या दरम्यान गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला फिरोमेन ट्रॅप लावायचे. फिरोमेन ट्रॅप ज्याला आपण कामगंध सापळे सांगता, एकरी 8 कामगंध सापळे आपल्याला लावायला पाहिजे. त्यामुळे मेल अँड फिमेलचं मेटिंग होण्याच्या आधीच जर मेल त्याच्यामध्ये ट्रॅप झाले तर मग आपल्याला गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी होईल त्याच्यामध्ये. नंतर निंबोळी अर्काची फवारणी करायची 5%, 5% निंबोळी अर्काची फवारणी करायची. याच्याने ते रिपेलेंटचं काम करणार आहे. आणि साधारणतः 35-40 दिवसाच्या दरम्यान मध्ये एखादी फवारणी आपल्याला क्लोरोपायरीफॉसची करायची. क्लोरोपायरीफॉसची फवारणी करताना सुद्धा पंपाला 20 मिलीची फवारणी करायची. क्लोरोपायरीफॉस 20 मिलीची सोबत स्टिकर वापरा 15-10 मिली. त्याच्याने आपल्याला चांगलं नियंत्रण त्याच्यामध्ये आपल्याला मिळवता येणार आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाऊन मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जेव्हा कापूस पीक फुलावर समध्ये येईल या दरम्यानमध्ये चांगली फुलांची संख्या वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला 13:43 फवारणी आपल्या करता येईल. 13:43 साधारण पंपाला 45-60 ग्रामची फवारणी आपण जर केली तर कापूस पिकामध्ये फुलांची संख्या पण आपल्याला चांगली मिळते. तर शेतकरी कोरडो असो की बागायती असो, शेतकरी कोरडो असो की बागायती असो, त्याने विद्राव्य खताच्या फवारण्या ह्या केल्या पाहिजे. विद्राव्य खताची फवारणी करताना अत्यंत कडक उन्हात फवारणी करू नये. सकाळच्या प्रहरी किंवा संध्याकाळच्या प्रहरी आपण फवारणी करायची आहे. त्यानंतर साधारणतः या दरम्यानमध्ये फर्टिगेशन चालूच ठेवायचं आहे. पण पडणारा पाऊस आणि कापूस पिकाची होणारी वाढ हे मिसमॅचिंग आहे तसं पाहिलं तर. कारण पडणारा पाऊस आणि कापसाची होणारी मॅच ही मिस होण्याची मॅचिंग कसे आहे तर जर बघितलं आपण तर काही जाती ज्या आहेत ह्या 160, 170, 180 दिवसाच्या जाती आहेत. आपल्याकडे पडणारा पाऊस 120 दिवस आहेत. तर कापूस जो आहे कापसाची पाण्याची गरज साधारणतः 800-1000 मिलीची आहे आणि सरासरी 700 मिलीचा आपण एलिमेंटवर आपल्याकडे पाऊस पडतो. उर्वरित पाण्याची मात्रा आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीने द्यायची आहे. यात आपण जर बघितलं तर खंडित पावसाच्या कालावधीमध्ये आपल्याकडे काही पाऊस असा वेल डिस्ट्रीब्युटर नसतो. पाऊस असा वेल डिस्ट्रीब्युटर नसतो. मग पाऊस वेल डिस्ट्रीब्युटर नसल्यामुळे खंडित पावसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पिकाला पाणी मिळालं पाहिजे यासाठी ठिबक सिंचन पद्धतीतून आपण सिंचन आपण सुरू करू शकतो. पावसाची वाट बघण्याची काही आवश्यकता नाही आहे. जमिनीत वापसावशन राहील एवढंच आपण पाणी दिलं गेलं पाहिजे. जमीन वापसावशन राहील एवढंच आपण पाणी दिलं गेलं पाहिजे. मग कापसाची पाण्याची गरज जी आहे लागवडीच्या वेळेला केवळ 1 लिटर आहे जूनमध्ये साधारणतः. त्याच्यानंतर 1.5 लिटर आहे. त्याच्यानंतर साधारणपणे 2 लिटर आहे. सर्वात जास्त कापसाची पाण्याची गरज ही ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः ती 7 लिटर आहे. नंतर 4 नोव्हेंबर महिन्यात 4-5 लिटर आहे. डिसेंबरमध्ये पुन्हा 4 लिटर आहे. तर कापसाची पाण्याची गरज ही तुमच्या स्थानिक वातावरणानुसार पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ती बदलत जाणार आहे. म्हणून जमीन वापसावस्थेत राहील एवढंच आपण पाणी दिलं गेलं पाहिजे. कापूस पीक हे पाण्याला अत्यंत संवेदनशील आहे. खूप जास्त पाणी दिलं कापसाला चालत नाही. त्यामुळे तुम्ही बघा जेव्हा जास्त पाऊस होतो शेतामध्ये पाणी साचून राहतं. अशा वेळेला शेतात जर पाणी साचून राहिलं त्यावेळेला चांगली हेल्दी झाडंसुद्धा कापसाचे मर रोगाने बसू लागतात. म्हणून कापसाच्या शेतीमध्ये जास्त पाणी साचून राहू नये याच्याकरता निसरा पण केला पाहिजे. म्हणून दोन ओळी मध्येची लागवड करतोय आपण. 2 ओळीतलं जे लागवड आहे त्या 2 ओळीच्या मध्ये जर आपण बैराम नागराने चर आधी काढून ठेवला आपण तर जास्तचे जे पाणी जे आहे ते त्याच्यातून चराने निघून जाणार आहे. आणि चरातून पाणी निघून गेलं तर पिकाच्या मुळाजवळ वापस राहणार आहे. ह्या तरचा दुसरा फायदा असा पण होणार आहे की ज्या वेळेला पाऊस म्हणजे
पडला नाही, कमी पाऊस पडला, तर पडलेला पाऊस जो आहे तो संग्रह करण्याचं काम ह्या शहराचं मधून माध्यम होणार आहे, कॉन्ट्रिब्युशनचं काम होईल. म्हणून शरीर काढणं हे दोन्ही दृष्टीने फायदेशीर आहे, त्याचा निचरा पण होईल आणि कॉन्ट्रिब्युशनचं काम सुद्धा संग्रहण सुद्धा काम ते करणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. कापूस पिकात पाणी व्यवस्थापनाचं खूप महत्व आहे मित्रांनो. कापूस पिकामध्ये जर पाण्याचा ताण पडला तर पानाची साईज होतो, फुलांची गळ होते, फळ जे बोंडा असतात ती चांगली पोसली जात नाही, पात्या फुलांची गळ होते, बोंडांना चांगलं वजन येत नाही, जमीन जर कोरडी असेल अन्न त्याचं शोषण होत नाही. म्हणून कापूस पिकाला कायम वापसावसे जर ते आपण ठेवले जमिनीमध्ये तर आपल्याला जास्तीत जास्त विक्री उत्पादन मिळत जातं. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जी व्हरायटी आपण वापरलेली त्या व्हरायटीचं जास्तीत जास्त जेनेटिक पोटेन्शियल आपल्याला एक्सप्लोअर करता येतं. त्या पद्धतीतून पुन्हा कारण पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती नियंत्रण आपलं आहे, पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती नियंत्रण आहे आणि नियंत्रण असल्यामुळे पिकाला जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं आपण देऊ शकतो. मित्रांनो साधारणपणे जुलै ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडला आणि टेम्परेचर जर वाढलं, पाणी आपण दिलं, तर अकस्मात ह्युमिडिटी वाढली, टेम्परेचर वाढलं, तर पात्या फुलांची गळ जास्त होते. अशा पात्यांची ज्या गळ होत असेल ना त्यावेळेस आपल्याला प्लॅनोफिक्स या संजीवकाची फवारणी केली पाहिजे. प्लॅनोफिक्स साधारणपणे पंपाला 5 मिली म्हणजे 15 लिटर पाण्यामध्ये 5 मिलीची प्लॅनोफिक्सची फवारणी केली पाहिजे. त्यासोबत 10 मिली आपण स्टिकर वापरलं पाहिजे. ह्या प्लॅनोफिक्स त्याला आपण अल्फा नॅप्थेरिक ॲसिटिक ॲसिड म्हणतो. याच्याने ज्या वनस्पती पिकामध्ये जे संजीवकाचे जे आहे बॅलन्स करतो आणि आपल्याला पात्या फुलांची गळ आपल्याला कमी करता येते. त्याचबरोबर आपण ठिबक सिंचन पद्धतीतून कॅल्शियम नायट्रेटची जर आपण ॲप्लिकेशन केलं, कॅल्शियम नायट्रेट आपण सांगता 1 ते 2 किलो जर सोडला आपण तर पात्यांचा फुलांचा देठ पानांचा देठ मजबूत होतो आणि पात्यांची गळ किंवा फुलांची गळ त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून कॅल्शियम नायट्रेटची सुद्धा आपण ठिबकने म्हणून जर दिली तर त्याच्याने सुद्धा देठ चांगला मजबूत होतो. त्याच्यानंतर साधारणतः कापसाच्या फुलं लागलेले आहेत. फुलं लागत असताना आपण शेतामध्ये गेलो आपण तर शेतामध्ये गेलं जात असताना आपण रोझेटी फ्लावर्स जे फुलं नॉर्मली ओपन झालेले नाहीत, गुलाबाच्या कळीसारखी ज्याला कळी लागलेली असेल अशी जर फुलं असतील ते फुलांच आपण ओपन केले तर त्याच्यामध्ये आपल्याला गुलाबी गोंधळीची नाजूक छोटीशी अळी आपल्याला दिसून येते, ज्याला इन्स्टा आपण म्हणतो. याच्या नियंत्रणाकरता आपण काय केलं पाहिजे, आधी आपण फिरोमेन ट्रॅप लावलेले आहेत, निंबळ अर्क लावलेला आहे, निंबळ अर्काची फवारणी केलेली आहे. आता ज्या फ्लावर रोझेटी फ्लावर्स आहेत त्या रोझेटी फ्लावर्स डोमकळ्या ज्या आहेत ज्याला डोमकळ्या म्हणून ह्या डोमकळ्या तोडून टाकल्या पाहिजे, एका पिशवीत जमा केल्या पाहिजे आणि त्या शेताबाहेर त्या नष्ट केल्या पाहिजे. जेव्हा फुलाचं रूपांतर बोंडामध्ये होत आहे अशा वेळेला बोंडाची वाढ होण्यासाठी, बोंडाचा आकारमान मोठा होण्यासाठी, आपल्याला 0-52-34 फवारणी करायची आहे. 0-52-34 फवारणी करत असताना पंपाला 60 ग्रॅम 0-52-34 पंपाला 60 ग्रॅम अधिक 10 मिली स्टिकरची आपल्याला फवारणी करायची आहे. त्याच्या 52% फॉस्फरस आहे, 34% पोटॅश आहे, त्यामुळे बोंडाचा आकारमान मोठा होणार आहे. मी जे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मॅग्नेशियम सल्फेट सांगितलं त्याचा काम बघा, कापूस पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं आणि मॅग्नेशियमचं फार मोठं काम आहे. मॅग्नेशियम एवढ्या करतं की पानाचा जो रंग हिरवागार आहे तो हिरवागार रंग हा पानातल्या सारा क्लोरोफिलमुळे आहे आणि या क्लोरोफिलचा सर्वात महत्वाचा घटक हा मॅग्नेशियम आहे. आणि ह्या मॅग्नेशियममुळे जे पानं लाल पडतात कापूस पिकामध्ये शेतकऱ्यामध्ये अशी गैरसमज आहे की हा लाला रोग आहे, हा लाला रोग नसून विकृती आहे. म्हणून कापूस पिकाला संतुलित आहार मिळण्यासाठी मुख्य अन्नद्रव्यांबरोबर दुय्यम अन्न घटक
अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य मी जे सल्फेट फॉर्म मध्ये मॅग्नेशियम वापरलेले आहेत, मॅग्नेशियम सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, त्यामुळे गंधक मिळणार आहे, किंवा ऍडिशनल आपण 8 ते 10 किलो गंधक म्हणून वापरू शकतो. सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे, त्याच्यामध्ये फेरस सल्फेट आहे, झिंक सल्फेट आहे, बोरॉक्स मोरॅक्स आहे, यांचा वापर अत्यंत महत्वाचा आहे. फेरस सल्फेट मध्ये फेरस असल्यामुळे पाण्याची हिरवीगार होण्यासाठी मदत होणार आहे. बोरॉनचे कापूस पिकामध्ये फर्टिलाइजरसाठी कामात येतो, बोंड उमलण्यासाठी कामात येतो. बोंड उमलण्यासाठी बोरॉनचं काम अत्यंत महत्वाचं आहे, म्हणजे फर्टिलाइजरसाठी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून बोरॉन आपण 2 किलो आपण सुरुवातीला दिलेला आहे. म्हणून मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्न घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे दिली पाहिजेत. मित्रांनो, हे चर्चासत्र चालू असताना मी कापूस पिकाच्या लागवडीच्या तंत्रज्ञानाबद्दल, प्रगत कापूस पिकाच्या लागवडीच्या तंत्रज्ञान सांगतोय. शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे, गेल्या अनेक कित्येक वर्षापासून कापसाची शेती आपण करतोय आणि नक्की शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे. प्रश्न असल्यामुळे ज्यांना काही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, त्यांनी जरूर आम्हाला आमच्याकडे नोंदवा. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला देणार आहे. हे सर्व व्याख्यान संपल्यानंतर आपण प्रश्नांना आपण हात घालूया. कारण मी आता म्हटलं की गेले कित्येक वर्षापासून शेतकरी कापूस लागते, पण तरी कापसाचा हंगाम आला की शेतकरी नेमके 3-4 प्रश्न विचारतात आम्हाला, कोणती लावू, कोणता मारा ठेवू, म्हणजे कोणतं अंतर ठेवू, कोणते पावडर मारू, म्हणजे कोणती औषधं मारू, आणि किती बने खताचे टाकू. हे मूलभूत प्रश्न आपण शेतकऱ्याच्या मनामध्ये आहेतच. म्हणून आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, निश्चितच चांगली गोष्ट आहे. आपल्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं शंकेचं निरसन झालं पाहिजे. समस्यांचं शंकेचं निरसन झालं की मनामध्ये आत्मविश्वास वाढतो, आणि आत्मविश्वास वाढलं की आपण आपल्याला यश हमखास मिळतं. मित्रांनो, त्यानंतर मी आपण सांगत होतो की आपल्याला कापसाचं फुलाचं रूपांतर बोंडात झालंय. फुलाचं पण बोंडात झाल्यानंतर बोंडाचा आकारमान मोठा करायचा आहे, त्यावेळेला त्याची भूक वाढणार आहे. नत्राचा वापर आपल्याला वाढवावा लागेल. जमिनीमध्ये वापसा आपल्याला कायम ठेवायला पाण्याची गरज सुद्धा वाढणार. त्यावेळेस साधारणपणे 7 ते 8 लिटर पाण्याची गरज लागणार आहे. तुम्ही ठिबक सिंचन संच आपण 2 तास साबण चालवलं पाहिजे. आपण ड्रिपर जो निवडलेला आहे तो 4 लिटरचा निवडलेला आहे. मित्रांनो, ड्रिपरची निवड करताना शेतकऱ्याच्या मनामध्ये पुन्हा गैरसमज म्हणतो की काही शेतकरी मला गोंधळ करतात, कमी प्रवाहाचे ड्रिपर निवडले पाहिजेत का, जास्त प्रवाहाचे ड्रिपर निवडले पाहिजेत का. हा महत्वाचा म्हणजे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जमिनीमध्ये आपल्याला वापसा ठेवायचा आहे, टेम्परेचर जास्त आहे, आणि जेवढा फ्लोपात मोका राहील तेवढा ड्रिपर लवकर बंद पण प्लॉगिंग होणार नाही. कमी प्रवाहाचे ड्रिपर लवकर बंद पाहिजे, शक्यता जास्त राहते. म्हणून साधारणपणे 4 लिटरचा ड्रिपर साधारणपणे हा चांगला आहे सर्वांसाठी. आणि 4 लिटरचा ड्रिपर आपण निवडलेला असेल तर सांगता संच आपल्याला 2 तास आपल्याला चालावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ चालवायची गरज नाही. जमिनीमध्ये ओल पुरेसा असेल तर जास्त वेळ संच चालवायची गरज पडतही नाही. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण नत्र जर वापर त्यावेळेला जास्त जर वापर जर केला, पुन्हा झाडाची वाढ जास्त व्हायला लागली तर अशा वेळेला सुद्धा काही शेतकरी शेंडे कुडतात. शेंडे कुडण्याची पण काही गरज पडत नाही, मजूर खूप लागतात अशा वेळेला. त्यापेक्षा आपण लिओसिनची जर फवारणी जर केली, आपण लिओसिन सुद्धा वाढ विरोधक आहे, लिओसिनची जर आपण फवारणी जर केली साधारणतः पंपाला 1.5 ते 2 मिली किंवा 100 लिटर पाण्याने 10 ते 12 मिलीची जर आपण जर लिओसिनची फवारणी जर केली तर झाडाची वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणता येते. आपल्याला झाडाची वाढ थांबवायची नाही. मित्रांनो, खूप जास्त कॉन्सन्ट्रेशनच्या लिओसिनची फवारणी करायची नाही, लक्षात ठेवा. झाडाची वाढ थांबवायची नाहीये, झाडाची वाढ आपल्याला हळू करायची आहे. त्यांचा बोंड परिपक्व जाणार आहे. बोंड परिपक्व होत असताना बोंडाला आपण वजन पण आलं पाहिजे. कापूस पांढरा शुभ्र झाला पाहिजे. पण पांढरा शुभ्र कापूस मिळण्यासाठी आपल्याला साधारणपणे 13.045 ची फवारणी केली पाहिजे. 13.045 ची फवारणी करत असताना त्याच्यात 13% नायट्रेट नायट्रोजन पाणी हिरवगार राहणार आहे. 45% पोटॅश त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे बोंडाला चांगलं बदलणार आहे. अशा वेळेला आपल्याला
अडीचशे ग्राम चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आणि 500 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट नत्रस पुरत पावा युरिया 12x0 पांढरा पोटॅशसोबत आपण चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 250 ग्राम आणि 500 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट जर चौथ्या दिवशी जर दिलं तर अतिशय संतुलित पोषण कापूस पिकाला मिळेल, कापूस पिकाच्या बोंडाचं वजन चांगलं मोठं होणार. कापूस पिकाच्या बोंडाचं वजन वाढण्याचं म्हणजे सरकीचं वजन वाढणं मात्र लक्षात. तुम्ही जर कॉटनचे सीड जर पाहिलं आपण, सरकी जर पाहिजे आपण, तर सरकीमध्ये तेलाचं प्रमाण आहे आणि तेलाचं प्रमाण वाढलं की त्याच्यामध्ये त्याला वजन चांगलं मिळणार आहे. म्हणून आपल्याला सल्फर बेस्ड असणारी आपण अन्नद्रव्य सुक्कान्नद्रव्य जर दिली, सल्फर जर दिलं तर तेलाचं प्रमाण वाढेल, सरकीचं वजन वाढेल. सरकीचं वजन वाढलं म्हणजे बोंडाचं वजन वाढणार आहे. अशा पद्धतीने कापसाच्या पिकाची वाढ पूर्ण झालेली आहे. वाढ पूर्ण झाल्यानंतर आपला कट ऑफ पॉईंट, आता सुरुवातीला कापूस आम्ही कापसाची जी सक्सेसिव फ्लॉवरिंग येतं त्याला नेहमी पात्या फुलं बोंडे येत असतात, पण अलीकडे गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव होता झाला सुरुवात झाल्यामुळे जे कापसाच्या पिकाचं पुनर्बहार जे शेतकरी घेत होते त्याच्यावरती त्यांना आम्ही थोडं थांबवलं की कापसाचा पुनर्बहार आता घेऊ नका, कारण पुनर्बहार जर घेतला तर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव पुन्हा आपल्याला जास्त बघायला मिळेल. म्हणून कापसाचं पीक हे डिसेंबर जानेवारीच्या अखेरला शेतातून बाहेर पडलं पाहिजे, अशा पद्धतीने नियोजन असलं पाहिजे. साधारणपणे जानेवारीपासून तर मे पर्यंत जूनपर्यंत, मे अखेर म्हणूया आपण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतामध्ये कापसाचं कुठलंही झाड असता कामा नये, कारण त्याला जर कापूस पीक उपलब्ध झालं गुलाबी बोंडळीला तर त्याची लाईफ सायकल ब्रेक होत नाही, म्हणजे आयुष्य चक्र जे आहे ते भेदता आलं पाहिजे, त्याच्याला नियंत्रण करता येत नाही. म्हणून कापसाचं पीक शेतातून नोव्हेंबर डिसेंबरच्या अखेरला आपल्याला हे पीक संपवलं पाहिजे. म्हणून कट ऑफ पॉईंट जो आहे कापूस पिकात अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही जर सातत्याने पाणी देतच राहिला तर कापसाचं बोंड उमलण्यामध्ये कापसाच्या गुणवत्तेमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडतो. म्हणून आपण कापूस पीक काढण्याच्या आधी साधारण 15-20 दिवस आधी जर आपण पाणी जर बंद केलं तर कापूस पिकाचं बोंड पटापट फुटतात, कापसाची गुणवत्ता पण चांगली मिळते. ज्यांना पुनर्बहार घेण्याचं नियोजन जानेवारीपर्यंत आहे त्याने पाणी हे नियंत्रित करून जेवढे पाण्याची गरज सांगितली शेड्यूल केलेलं आहे आपण डिसेंबर अखेरपर्यंत पाणी द्यायचं, ज्यांना जानेवारीचा पहिला आठवडा दुसरा आठवड्यापर्यंत पाणी दिलं तर जानेवारी अखेरपर्यंत तुम्हाला कापूस शेतातून बाहेर काढतात, अशा पद्धतीने तुमचं नियोजन असलं पाहिजे. आता ठिबक सिंचनचं अत्यंत प्रिसाईजली म्हणजे काटेकोरपणे पाण्याचं व्यवस्थापन करत असेल तर आपल्याला स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा सुद्धा आपल्याला वापर करता येईल. स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा असं म्हणजे ऑटोमेशन म्हणजे शेतकऱ्यांना खूप मोठमोठे शब्द वाटतात आणि शेतकरी घाबरून जातात, पण तसं नाही मित्रांनो, सामान्य शेतकरी सुद्धा ऑटोमेशन तंत्राचा वापर करू शकतो आणि अतिशय कमी खर्चाचा सुद्धा कंट्रोलर जैन इरिगेशनने डेव्हलप केलेला तयार केलेला आहे, उपलब्ध आहे. जैन इरिकेअर तो कंट्रोलर आहे, 4 स्टेशनपासून तर 24 स्टेशनपर्यंत कंट्रोलर आहे, कमी खर्चामध्ये आहे, पण हा कंट्रोलर टाइम बेस्ड आहे. तुम्हाला ठिबक सिंचन संच टाइम बेस्ड तुम्हाला हा वापर करता येतो. साधारणपणे आता एका शेतकऱ्यानं आता समजा आता शेतकरी विचारत आहे की कापूस पिकाचा आर्थिक दृष्ट्या फायदा होण्यासाठी आपल्याला ऑटोमेशनचा शेतकऱ्यांनी खर्च विचारलेला आहे. ऍक्च्युली ऑटोमेशनचा खर्च हा शेतकऱ्यांनी शेतामध्ये सर्वे केल्यानंतर तरच त्याशी सांगता येणार आहे. आणि तुम्हाला वायरलेस करायचा आहे, नाव पण घ्या त्यांचे, नाव पण घ्या त्यांचे, नाव नाही कुठे, तर आमचे जे स्थानिक वितरक आहेत किंवा आमचे जे एरिया मॅनेजर किंवा आमचे इंजिनियर असतील तर तुम्ही त्यांच्या संपर्कात जर गेला, त्यांना संपर्क साधला आणि शेताचा
शेतामध्ये जाऊन सर्वे केला आणि तुमचा तुमच्या गरजा जर त्यांना सांगितल्या तर त्या ऑटोमेशनचा खर्च ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतील मित्रांनो. आता कापूस पिकाचं आपण उत्पादनाचे आकडे बघितले तर कोरडू शेतकऱ्यांना 10 क्विंटल कापूस कसा येईल आणि ठिबक सिंचन पद्धतीवरती 1-20 क्विंटल कापूस कसा येईल. साधारणपणे आपण ढोबळ पद्धतीने विचार केला तर शेतकऱ्यांनी कापसा झाडांची संख्या ही 8-10 हजार ठेवली तर कोरडू शेतकऱ्यांनी बागायती शेतकऱ्यांसारखी स्पर्धा करू नका. जसं बागायती कापसावरती 60-70-100 बोंड बघते येतात तसं कोरडू शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाच्या शेतावरती 100-125 बोंडाची अपेक्षा करू नका. कापूस पिकासाठी झाडांची संख्या आपण 8-10 हजार आपण ठेवली तर अशा वेळेला 100-125 ग्रॅम कापूस आपल्याला मिळाला पाहिजे. यासाठी 4 ग्रॅमचा जरी कापूस आपण जर धरला तरी आपल्याला फक्त 25 बोंडच आपल्याला लागणार आहे. 125 ग्रॅम कापूस भेटला तर 8 हजार झाडांची संख्या असेल तर आपल्याला 30 बोंड पाहिजे. म्हणून 25-30 बोंड कापूस शेतकऱ्याच्या कापूस पिकाला पुरेसे आहेत आणि हे 25-30 बोंड काही एका वेळा वेचायची नाहीत. कापसाची वेचणी 2-3 वेळा होते म्हणून 25-30 बोंड हे अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करणं सहज शक्य होत. बागायती जे शेतकरी ठिबक सिंचन पद्धतीवरती कापूस लावत आहेत त्यांच्या कापूस पिकाचे झाडांची संख्या जी ती साधारणपणे आपण बघितली तर 5-6 हजार कोणी 7-7 हजार ठेवत असेल तर सरासरी 5 हजार जरी ठेवले आपण तर 5 हजार झाडांची संख्या असली आणि जी काही जात आपण निवडलेली आहे ती दीर्घकालावधीची जात आहे त्याच्यावरती सिंपोडीची संख्या ज्याला आपण फळपांद्या म्हणूया फळपांद्याची संख्या ही साधारण 18-20 आहे आणि कापसाच्या एका झाडापासून आपल्याला सरासरी 400 ग्रॅम कापूस आपल्याला अपेक्षित आहे. 400 ग्रॅम कापूस पाहिजे यासाठी सरासरी फांद्याची संख्या 20 आहे. एका झाडावरती सरासरी आपल्याला 5-6 बोंड जरी मिळाले तर 100 बोंड आपल्याला सहज मिळू शकणार आहे. साधारणतः 5 ग्रॅमचं जर कापूस मिळाला आणि 80 जरी बोंड मिळाले आपल्याला तरी आपल्याला 400 ग्रॅम कापूस आपल्याला मिळता येतो मित्रांनो. आणि जेव्हा ठिबक सिंचन पद्धतीवरती आपण कापूस लावतोय फर्टिगेशन करतोय संतुलित पोषण देतो आहे तर बोंडाचं वजन 5-6 ग्रॅमपेक्षा जास्त मिळतं. मग आपल्याला 400-500 ग्रॅम जर कापूस 500 ग्रॅम जर कापूस मिळाला तर 25 क्विंटल कापूस येणार आहे. 25 क्विंटल कापूस येणार आहे. म्हणून कापसाचा उत्पादन ठिबक सिंचन पद्धतीवरती विक्रमी मिळतं आणि म्हणूनच ठिबक सिंचन तंत्राचा वापर शेतकरी जास्त अवलंबतोय. आता आपण थोडे अर्थशास्त्र जर बघितलं मित्रांनो तर साधारण कापूस पिकासाठी जो खर्च जो आहे साधारणपणे हा 37-38 हजार रुपये खर्च येतो आणि त्याला 1-20 क्विंटल कापूस मिळाला 1-20 क्विंटल कापसाचे आणि सरासरी 5 हजार त्याला भाव मिळाला तर 5 हजार भावाने 20 क्विंटलचे 5 क्विंटल 5 हजार रुपये प्रति क्विंटल भावाचे 20 क्विंटलचे 1 लाख रुपये होतील आणि 1 लाख रुपयामधून 37 हजार रुपये त्याचा खर्च वजा केला. ह्या 37 हजार रुपये खर्चामध्ये ठिबक सिंचन संचाचा घसारा सुद्धा घेतलेला आहे. जमिनीच्या पूर्व मशागतीपासून तर कापूस वेचणीपर्यंत पूर्ण खर्च घेतलेला आहे तर साधारणपणे 73 हजार रुपये आपल्याला एकरी निव्वळ नफा राहू शकतो. म्हणजे आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत ती शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट कसं होईल डबलिंग द फार्मर्स इन्कम. डबलिंग फार्मर्स इन्कम मध्ये साधारणपणे आपण खर्च इथे केलेला आहे 37 हजार रुपये आणि आपल्याला मिळाले 73-74 हजार रुपये म्हणजे आपलं उत्पादन हे दुप्पट झालेलं आहे. दुप्पट झालेला आहे. म्हणून मित्रांनो कापूस पिकाचं आपल्याला हमखास विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल
तर आपली मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. कापूस पिकाशी ठिबक सिंचन पद्धतीवरती लागवड करणं ही काळाची गरज आहे. असंख्य शेतीमुळे यशोगाथा साध्य सांगितल्या. नारायण कृष्णा ठाकूर शहादा जिल्हा नंदुरबार यांनी एकरी 49.5 क्विंटल कापूस 49.33 क्विंटल कापूस उत्पादन झालं. आमचे चित्तलवाडी तालुका तेल्हारा जिल्हा अकोल्याचे विजूभाऊ इंगळे शेतकरी साधारणतः 2000 पासून कापूसाची लागवड करतात. जवळपास 20 वर्षापासून हे शेतकरी एकरी 20 ते 25 क्विंटल कापूस शेतकऱ्याचं एकरी उत्पादन मिळत आहेत. त्यांना हायस्ट उत्पादन मिळालं 130 क्विंटल उत्पादन मिळालेलं आहे. आणि थोडं नव्हे तर 60-70 एकर कापसाची लागवड ते करतात. तसं आमचे अनंतगड चंद्रवशी यवतमाळ जिल्ह्यातले त्यांनी सुद्धा एकरी साधारणपणे 42-44 क्विंटल उत्पादन मिळवलेलं आहे. त्यामुळे कापूस पिकाचं विक्रमी उत्पादन ठिबक सिंचन तंत्राचा वापर आपण करून मिळू शकतो. मित्रांनो, यामध्ये अजून एक काही प्रश्न विचारलेले आहे. केळी लागवडी आधी कोणती कपाशी लागवड करणं योग्य आहे आणि पावसामध्ये जास्त उत्पन्न कसं घ्यावे. केळीची लागवड हा शेतकरी जर कांदेबाग करणार असेल, साधारणतः कांदेबागची लागवड ही आता नोव्हेंबरमध्ये होतात, पण आता उशिरा पण लागवड करायला लागले शेतकरी, तर त्यावेळेला आपल्याला केळीच्या म्हणजे हिचे बिवाळ म्हणतो आपण याला, याच्याकरता आपल्याला साधारणतः 160 दिवसाची व्हरायटी चालू शकणार आहे. तर त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा जाती कंपन्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये साधारणतः 150-160 दिवसाची जात आपण जर निवडली, इथे कोणत्या जातीचं नाव घेणार नाही कारण कोणत्या जातीचं बियाणं ते मला विकायचं नाही आहे. त्यामुळे 160 दिवसाची व्हरायटी जर शेतकऱ्यांनी केळीची लागवड करण्यासाठीच्या आधी जर त्यांनी निवडली, तर कापूस लागवडीनंतर तो केळीची लागवड तो करू शकतो. मित्रांनो, जास्त पाऊस उत्पन्न कसं घेता येईल यासाठी, जसं केळी पिकामध्ये आता शेतकऱ्यांना थोडंसं थिंक आउट ऑफ बॉक्स असं म्हणेन मी, की त्यासाठी त्यांनी जसं केळीमध्ये गादीवाकडची लागवड करतात, तसं कापसामध्ये सुद्धा गादीवाकडची लागवड करता येईल, मल्चिंग फिल्मचा वापर करता येईल. आणि जसं मी म्हटलं की 2 ओळीमध्ये आपण बळीराम नारायण चर काढा, तर त्या पावसात कमी जास्त पावसामध्ये सुद्धा आपल्याला कापसाचं उत्पादन घेता येईल. मित्रांनो, पण कापसाचं उत्पादन जे आहे, कापसाची शेती जी आहे, ते मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या 3 विभागामध्ये होते, की जिथे सरासरी जे पर्जन्यमान जे आहे हे 700 ते 1000 मिलीमीटर पर्यंत पावसाचं आहे. त्यामुळे एवढ्या रेनफॉलमध्ये आपण कापसाचं पीक घेऊ शकतो. मित्रांनो, दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे खतांचं नियोजन. खतांच्या नियोजनामध्ये कापूस पिके दोन गोष्टीला अतिशय चांगला रिस्पॉन्स देतो, प्रतिसाद देतं. एक म्हणजे पाणी कापूस पिकाचा आत्मा आहे, त्यामुळे सिंचन कापूस पिकामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. मी जे कापूस पिकाचं उत्पादन कमी आहे, तर मुख्य कारण जे म्हणजे सिंचनाचा अभाव हेच आहे. म्हणून सिंचनाची व्यवस्था जर असेल, तर कापूस पिकाचं आपल्याला विक्रमी उत्पादन मिळतं. त्याला त्यासोबत संतुलित पोषण देणं गरजेचं आहे. संतुलित पोषण या खतांच्या नियोजनामध्ये मी आधी सांगितलं आपल्याला, की सुरुवातीला खताची मात्रा जी कापूस माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षणानुसार खतांचा वापर केला तर आपल्याला खतांच्या खर्चात बचत करता येते, खर्च खूप वाचवता येतो आपल्याला. म्हणून आता ही योग्य वेळ मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्याच्या अखेरला किंवा मे महिन्यामध्ये आपण सुरुवातीला मातीचं नमुने घेऊन चांगल्या प्रयोगशाळेमध्ये जे इरिगेशनकडे पाठवलं तरी काही हरकत नाही. आमच्याकडे सुद्धा अत्यावत रासायनिक माती परीक्षण प्रयोगशाळा आमच्याकडे आहे. त्यामुळे सुद्धा आम्ही मुख्य अन्नद्रव्यावर सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपण परीक्षण करून देतो. तर माती परीक्षण करून घ्या. शांत कापूस पिकासाठी 60 किलो नत्र, 30 किलो स्फूर्त आणि 30 किलो पालसचा वापरला पाहिजे एकरी. आणि लागवड करताना 25 किलो 10-26-26 आणि 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 5 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट, 2 किलो बोरॅक्स आपल्याला वापरायचे. आणि उरलेली मात्रा जी आहे ती 10-26-26 न देता किंवा DAP न ठिबकबंध न देता, कारण शेतकरी काही विचारतात ठिबकबंध 10-26-26 दिलं चालेल का, DAP दिलं चालेल का, अजिबात चालणार नाही कारण हे पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. म्हणून ठिबकबंध 12-61-0
युरिया आणि पांढरा पोटॅश हे पाण्यात पूर्णपणे विरघळतात आणि ते आपण ठिबकमध्ये द्यायचं इव्हेंचुअली किंवा फर्टिलायझर टाईममध्ये द्यायचं. आणि कापसामध्ये खतांचं नियोजन व्हरायटी जरी 140, 150, 160 दिवसाची असली तरी 1,625 दिवसापर्यंत आपण फर्टिगेशन करू शकतो मित्रांनो. आणि फर्टिगेशन हे रेग्युलर केलं पाहिजे, दिवसा प्रत्येक दिवशी दिलं तरी चालेल, रोज केलं तरी चालेल. परंतु कापूस पीक जसं द्राक्ष बागायतदार असेल किंवा ढोबळी मिरचीवाला असेल, कार्नेशन, जरबेरा, रोजेस, अँथोरियम, ऑर्किड यांच्यासारखा किंवा तुमचं कुकुंबर याच्यासारखं तरी रेग्युलर जाणार नसेल तर मित्रांनो आठवड्यातून दोनदा तरी तो कापूस पिकासाठी फर्टिगेशन करू शकतो मित्रांनो. म्हणून फर्टिगेशन कापूस पिकामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि मुख्य पिका मुख्य अन्नद्रव्यावर मॅग्नेशियम सल्फेट सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर जरूर करा. चिरेटेड मायक्रोन्युट्रिएंट वापरा, 500 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट आणि 250 ग्रॅम चिरेटेड मायक्रोन्युट्रिएंट चा वापर केला तर कापसाच्या बोंडाचं वजन वाढायला अत्यंत चांगली मदत मिळणार आहे. आमच्याकडे कपाशी शेतकऱ्याचा एक प्रश्न आहे की आमच्याकडे कपाशी लागवड मे आणि जून मध्ये होते, त्या दृष्टीने मार्गदर्शन करा. मे महिन्यात तर कापसाची लागवड मित्रांनो मेच्या 30-34 म्हणजे 25 मे नंतर कापूस लागवडीचे नियोजन करावं. कारण आधी लागवड केली ना आता शासनाचे नियमच आहे की गुलाबी बोंडाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जून महिन्यामध्ये कापसाची म्हणजे पूर्ण हंगामी कापूस लागवड करायची आहे. परंतु पाऊस पडण्याच्या आधी आपण कापसाची लागवडीचे नियोजन केलं पाहिजे. 10-15 मेला लागवड केली तर कापूस त्यावर टेम्परेचर जवळपास 44-45 डिग्रीच्या वर असतं आणि कापूस लाल पडतो, कापसाची पानं पिवळी पडतात, लाल पडतात आणि कापसाचं फोडसुद्धा पूर्ण लाल पडतं. त्यामुळे कापसाची वाढ फुटून जाते आणि काही वेळा झाडं मरतात सुद्धा. त्यामुळे कापसाची अत्यंत लागवड करायची घाई करू नका. साधारणतः जेव्हा तापमान कमी होईल त्यावेळेला कापसाची लागवड करायला हरकत नाही. कापसाच्या जातीबद्दल विचारलं एका शेतकऱ्याने की हायेस्ट येल्डिंग व्हरायटी, इथे जातीचं नाव घेतलं तर कंपनीची जाहिरात केल्यासारखं होईल. तर मी एवढं सांगेल की बाजारामध्ये 300 पेक्षाही जास्त जाती उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठल्या शेतकऱ्यांना एखाद्या जातीचं नाव सांगितलं की ते शेतकरी त्याच जातीच्या मागे धावतात. त्यामुळे एका जाती मागे धावण्यामध्ये काही अर्थ नाही. ह्या सर्व रिसर्च हायब्रिड व्हरायटीज आहेत आणि या रिसर्च हायब्रिड व्हरायटीज आहे याचं येईल पोटेन्शियल जास्त आहे आणि त्या जातीचं महत्व बऱ्यातीत आहे. परंतु त्या जातीचं विक्रमी उत्पादन मिळण्यासाठी ते किती अंतरावरती लावलं पाहिजे, ते किती अंतरावरती लावलं पाहिजे, 2 मीटर अंतर काय असलं पाहिजे, 2 झाडातलं अंतर किती असलं पाहिजे, त्याला बेसन डोस दिला पाहिजे, खता रासायनिक संतुलित खतांचा डोस दिला गेला पाहिजे, ठिबक सिंचन पद्धतीने पाण्यामधून खतांचं व्यवस्थापन केलं पाहिजे, तर आपल्याला त्या जातीचं जेनेटिक पोटेन्शियल जास्त आपल्याला एक्सप्लोअर करता येतं. व्हरायटीचं जर जेनेटिक पोटेन्शियल जास्त एक्सप्लोअर करायचं असेल, विक्रमी उत्पादन मिळवायचं असेल, तर त्याला लागणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या अत्यंत तंतोतंत काटेकोरपणे जर उपलब्ध करून दिल्या तर त्या जातीचं विक्रमी उत्पादन मिळणं सहज शक्य आहे. जेव्हा नारायण कृष्ण ठाकूर यांनी 49.33 क्विंटल या जातीचं उत्पादन मिळालं, नंतर अशी 659 जाती होती ती. आता नाव मला देऊ तर त्या शेतकरी सारखं विचारणार त्याच्यामध्ये. तसं अनंत गणेशचंद्र यांनी मलिका जातीचं 44 क्विंटल उत्पादन घेतलं होतं. म्हणून बाकीच्या जाती उत्पादन देतं असं होत नाही मित्रांनो, सर्व जाती चांगले उत्पादन देणाऱ्या आहेत. एवढंच की आपल्याला त्या जातीचं उत्पादन मिळण्यासाठी त्या लागणाऱ्या प्रत्येक घटकाचं तंतोतंत काळजीपूर्वक व्यवस्थापन केलं पाहिजे, काटेकोरपणे व्यवस्थापन केलं पाहिजे. व्यवस्थापनाला फार महत्व आहे मित्रांनो, इनपुट्स नियोजनामध्ये वापरण्यामध्ये फार महत्व आहे. आपल्याकडे कापसाचं म्हणजे इतर पिकाचं उत्पादन कमी का मिळतं सांगा प्रश्न विचारला, तर याचं मुख्य कारण असं की प्रत्येक शेतकरी जर नांगरटी करतो, वखरटी करतो, बियाणं आणतो, रासायनिक खतं घालतो, औषधी फवारणी करतो, पाणी देतो, चुकतो म्हणजे सर्व जातो तो करतोच. परंतु मित्रांनो त्या पारंपरिक पद्धतीने वापरण्याच्या पद्धतीमध्ये त्याच्या प्रत्येक घटकाची निविष्ठा वापर कार्यक्षमता जी आहे ती फक्त अवघी 35-40% मिळते. जेव्हा निविष्ठा वापर 35-40% मिळते तेव्हा त्याला जास्त विक्रमी उत्पादन मिळू शकत नाही. म्हणून विक्रमी उत्पादन मिळण्यासाठी त्या
प्रत्येक घटकाची कार्यक्षमता वाढवली पाहिजे. मजूर का असेना त्याची सुद्धा कार्यक्षमता वाढली पाहिजे. प्रत्येक घटकाची कार्यक्षमता 80 ते 90% पेक्षा जास्त तर मिळेल, मिळाली तर नक्कीच त्याला विक्रमी उत्पादन मिळेल. एक प्रश्न विचारलाय की कापूस पिकामध्ये फुलगळ होण्यासाठी काय करावं. फुलगळ होण्यासाठी मित्रांनो मी सांगितले की जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये टेम्परेचर म्हणजे पाऊस खंड दोन पावसामध्ये मोठा खंड पडलेला आहे आणि आपण पाऊस पाणी दिलं खालून मोकळं पाणी भरलं आणि टेम्परेचर वाढलं, सडन भाद्रपदाचा महिना असेल टेम्परेचर वाढलं, तर अशा वेळेला पात्या गळ होतात, फुलगळ होते. अशा वेळेला आपण जमिनीमध्ये वापसा दोन पावसामध्ये खंड जर मोठा पडला त्या मोठ्या खंडाच्या कालावधीमध्ये पावसाची वाट न बघता आपण ठिबक सिंचन पद्धतीने प्रत्येक थेंबावरती कंट्रोल आपला आहे, खूप जास्त पाण्याची तिथे गरज नाहीये. अशा वेळेला जर त्याला 2 लिटर 2.5 लिटरची पाण्याची गरज आहे तर फक्त 15 ते 1/2 तास आपण ठिबक सिंचन पद्धतीने पाणी जर दिलं तर जमिनी वापसावाजेत राहील आणि जमिनीत दिले अन्नद्रव्य पिकाला शोषण करता येतील आणि त्याला ताण पडणार नाही आणि पात्या फुलांची गळ पण होणार नाही. अशा वेळेला आपण जमिनीत ओल असताना प्लॅनोफिक्स, मी आधी सांगितलं जमिनीत ओल असताना प्लॅनोफिक्सची जर फवारणी केली, अल्फा नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिडची फवारणी आपण जर केली, पंपाला 5 मिली फवारणी जर केली तर आपल्याला पात्या फुलांची गळ आपल्याला कमी करता येते. दुसरं कॅल्शियम नायट्रेटची फवारणी पण सांगितलं, ठिबक सिंचन पद्धतीमधून सुद्धा आपण ड्रिप मधून 2 किलो कॅल्शियम नायट्रेट सोडा किंवा फवारणी करताना 30 ग्रॅम कॅल्शियम नायट्रेटची जर फवारणी जर केली तर बऱ्याच अंशी आपल्याला पात्या फुलांची गळाचं नियंत्रण आपल्याला करता येतं. जीवामृत कपाशी पिकाला दिला तर फायदा होईल का? निश्चितपणे फायदा होईल. आता जीवामृत शेतकऱ्यांनी वापर करण्याची गरज सुद्धा आहे. एकात्मिक पीक पोषण पद्धतीमध्ये जीवामृतचा समावेश आहे. जीवामृत आपण साधारणपणे दर 10-15 दिवसांनी जर त्याचा ड्रिंकिंग आपण करू शकतो. काही ठिकाणी जीवामृत आपल्या फिल्टरने पण ठिबकमध्ये सुद्धा देता येतात, त्याला फिल्टर्स तयार केले. पुन्हा ते तनपूर आहे नगरचे, कर्जत तालुक्याचे नगर जिल्ह्यामधील तनपूर आहे, त्यांनी पण असा फिल्टर तयार केलेला आहे की जीवामृत सुद्धा फिल्टरमधून देता येतो. मग जीवामृत आपल्या फिल्टर ड्रिपमध्ये जर देऊ शकलो आपण तर प्रत्येक झाडाला सारखं ते मिळू शकेल, किंवा ज्याच्याकडे तो फिल्टर नसेल तर जीवामृत आपण ड्रेंचिंग करून ते सुद्धा आपल्याला प्रत्येक झाडाला मग्याने सुद्धा आपल्याला टाकता येईल. हे अत्यंत फायदेशीर आहे. तर कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाबद्दल शेतकऱ्यांनी विचारलेलं आहे. मी आधीच म्हटलं की गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण नाही म्हणा, तर गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन म्हणा. व्यवस्थापन करताना सुरुवातीलाच मी आधीच म्हटलं आपल्याला की साधारणतः 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण फेरोमोन ट्रॅपचे उभारणी करून घ्या, त्याच्यानंतर आपण निंबुळी अर्काची फवारणी करा, त्याच्यानंतर जे रोजेटी फ्लावर जे आहेत डोम कळ्या ज्या आहेत डोम कळ्या तोडून त्याचं नष्ट करा, त्याच्यानंतर थायोमेथॉक्सॅम असेल, क्लोरोपायरीफॉस असेल, नंतर तुमचं प्रोफेनेफॉस असेल याची आपण फवारणी करा. फवारणी करताना एकामध्ये 2-3 औषधं मिक्स करू नका, एका वेळेला एकच औषध मारा आणि कोणत्याही औषधाचं रिपीट करू नका त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी विचारलं की रासायनिक खतं देण्याची योग्य वेळ कोणती. आता ज्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन आहे त्यांनी वेळेचं काही त्याला हे नाहीच आहे, पिका आपल्याला दर आठवड्यातून 2 वेळा आपल्याला ठिबक सिंचन खतं द्यायची आहेत. लागवडीच्या आधी आपल्याला बेसन डोस द्यायचा, ठिबक सिंचन आहे आपल्याकडे, ठिबक सिंचन बशीच्या आकाराचा ओलावा तयार करून घ्या आणि बियाणं सेंटरला लावा आणि जो बशीच्या आकाराचा ओलावा तयार झाला आहे त्याच्या फेरी फेरी रांगोळी सारख्या टाकून आपण बियाण्यापासून 3-4 इंच दूर रासायनिक खताचा बेसन डोस आपण देऊ शकतो आणि खतं दिल्यानंतर ते मातीने झाकून घ्या. शेतकऱ्यांना भीती वाटते की बियाण्याच्या खताच्या संपर्कात बियाणं कुठे, बरोबर आहे ना, बियाण्याच्या खताशी संपर्क येऊ देऊ नका. ठिबक सिंचन बशीचा आकार ओलावा तयार केलेला आहे म्हणून बियाण्यापासून 3 इंच दूर आपण रिंग पद्धतीने खतं आपण देऊ शकतो. नंतरची उरलेली मात्रा आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीमधून द्यायची. मित्रांनो, ज्यांच्याकडे ठिबक सिंचन नाहीये त्यांनी प्रत्येक महिन्याला खताचा डोस दिला गेला पाहिजे. मग तुम्ही 10-26-26 माध्यमातून द्या, 10-26-26 आणि युरिया, 10-26-26 आणि युरिया, 10-26-26 आणि युरिया आणि शेवटी पोटॅश एवढं द्यायचं आपल्याला. नंतर
मी गुलाबी बोंडअळीबद्दल सांगितलं आपल्याला, फुलगळच्याबद्दल सांगितलं की पात्या गळ होऊ नये त्यासाठी काय करावं, कॅल्शियम नायट्रेटची फवारणी करा, प्लॅनोफिक्सची फवारणी करा, एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला आहे की पूर्व हंगामी कापूस लागवड करताना जमिनीची पूर्व मशागत कशी केली पाहिजे। हा कापूस पूर्व हंगामी कापूस लागवड करताना जमिनीची पूर्व मशागत करताना पहिले खूप खोल म्हणजे खोल नांगराची नांगरटी करून घ्या। खोल नांगरटी झाल्यानंतर वखराटीची पाळी द्या आणि रोटावेटरची पाळी द्या। डायरेक्ट आपण काही शेतकरी काय करतात की नांगरटी केल्यानंतर रोटावेटर मारतात, ते पण काय कधी कधी चालू शकतं, काही होते बऱ्याच वेळेस। पण नांगरटी न करता डायरेक्ट रोटावेटर मारू नका। नांगरटी न करता रोटावेटर जर आपण बऱ्याच वेळेस काय शेतकरी काय करते प्रत्येक वर्षी रोटावेटर मारतोय। रोटावेटर प्रत्येक वर्षी करत असल्यामुळे काय होतंय की फक्त वरचे 5-6 इंचाची जमीन जी आहे ती फक्त भुसभुशीत होते, मऊ होते। त्याच्या खाली जो कडक पट्टा तयार होतो त्याला आपण हार्ड पॅन म्हणतो। आणि जेव्हा पाऊस पडतो ना त्याचा परिणाम आपण बघतो, जेव्हा पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर पहिल्या पावसानंतरच जमीन शेतातून पाणी आपल्या वाहताना दिसतं। पाऊस म्हणजे पाऊस शेतामध्ये मुरताना दिसत नाही। जर सातत्याने आपण जर रोटावेटर वापर करत राहिलो तर जमीन जर कडक जर होत राहिली तर पाणी शेतामध्ये मुरणार नाही। म्हणून नांगरटी केल्यानंतर रोटावेटर दोन प्रकारात सुद्धा काही तेन उपलब्ध झाले, काही असे फिरणारे सुद्धा रोटावेटर आहेत आणि काही रोटावेटर असे आहेत। हे असे रोटावेटर जे आहेत त्याच्याने तुमची जमीन हाडकन बनत जाते 5-6 इंचांना। म्हणजे साईडने असे फिरतात रोटावेटरचे ब्लेड जे ते तर ते जमीन चांगली भुसभुशीत करतात। त्याच्यामध्ये कापूस लागवडीनंतर किती दिवसांनी फवारणी करतात? बऱ्याच वेळा शेतकरी मी असं बघितलेलं आहे की कापसाचे वण झाल्यानंतर 5-7 दिवसानंतर शेतकरी शेतात जातात, तेव्हा गॅप पडलेले बघत असताना तर 7-8 त्यावेळी सुद्धा पंप त्यांच्या पाठीवरती बघितलेला आहे। तर फवारणी करताना खूप घाई करू नका, कारण सुरूचे जे बियाणं दिलं आहे ते बियाणं 20 प्रक्रिया केलेली आहे, गावचं ट्रीटमेंट केलेली आहे, त्यामुळे पहिले 20-25 दिवस तरी काही फरदार फवारणी करण्याची गरज पडली नाही पाहिजे। पण गरलीच पडल्यानंतर जास्तच आपल्याला तुडतुडे किंवा फुलकिडेची तुडतुडे किंवा मावाचे आपल्याला पादुरभाव दिसून आला तर अशा वेळेला आपल्याला सुरुवातीलाच एकदम कॉन्फिडंट म्हणा किंवा इम्पिडिया प्रोपिटची फवारणी न करता आपण कमी तीव्रतेचं जे आहे, कमी खर्चाचं जे आंतरप्रोही कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे, कमी खर्चाचं अंतर्प्रवाही कीटकनाशक उपलब्ध आहे त्याचा आपण वापर करा। उदाहरणार्थ डायमेथॉइड ज्याला आपण रोगर म्हणूया त्याचाही आपल्याला वापर करता येऊ शकतो। लागवडीचा समन्वय कसा साधावा, कोणत्या महिन्यात लागवड करावी? लागवडीच्या बद्दल तर बरीचशी चर्चा आपली झालेली आहे। सांता मेच्या 25 मे पासून कापूस लागवड करायला काही हरकत नाही। सांता 1 जून पर्यंत रेग्युलर 1 जूनला जरी कापसाची लागवड केली ती सुद्धा आपल्याला पूर्व हंगामी म्हणता येईल। पाऊस पडण्याच्या आधी 1 दिवस जरी लागवड झाली ती पूर्व हंगामीच लागवड होईल असं म्हणतात। तेव्हा बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी काय करणार? कापसाची बियाण्याची उगवण क्षमता जे काही बाजारात बियाणं उपलब्ध आहे त्याची उगवण अतिशय चांगलीच आहे। साधारणतः आपण 4-5 दिवशी बियाणं चांगलं उगल्याचं दिसतं। शेतामध्ये आपण जर फिरलो तर त्याच्यामध्ये आपण जिथे गॅप पडलेली आहे तिथे आपण एक बी पुन्हा टोकण करून तिथे गॅप फिलिंग करता येते। पण तरी शेतकऱ्यांना जर बियाणं त्याची उगवण बघायची असेल तर साधारणतः ओल्या कापडामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये आपण जर ओलं वर्तमानपत्र किंवा प्लॉटिंग पेपर असेल त्याच्यात जर 100 बी कापसाचे टाकून ठेवले ओल्या कापडात किंवा प्लॉटिंग पेपरमध्ये आणि ते अंधारात ठेवले आपण तर साधारणतः 3-4 दिवशी आपण जर बघितलं आपण तर आपल्याला किती बी उगवण झालेली आहे ते आपल्याला कळतं। त्याच्यावरच आपण बियाणचा किती बियाणं वापरायचं आपण ठरवू शकतो। पण साधारणपणे हे जे रिसर्च हायब्रिड व्हरायटीज आहेत बियाणाची क्वालिटी अत्यंत चांगली आहे, फार उगवण्याचे म्हणजे गॅप पडताना काही दिसत नाही आणि ठिबक सिंचनावरती उगवण अतिशय चांगली होते।
स्टेपल लेंथच्या बद्दल एकाने विचारलेलं आहे. स्टेपल लेंथ तर खरं म्हणजे एक हा किंवा चांगला विषय होऊ शकतो, पण स्टेपल लेंथ हे जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत. एक गोष्ट जसं आम्ही उसामध्ये केलेलं आहे की जे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धती ऊस लावला होता आणि त्याची स्वतंत्र मिल टेस्ट करून ठिबक सिंचनवरती लावलेलं ऊसाचं उत्पादन तर जास्त मिळालं, त्याचबरोबर साखर उतारा सुद्धा त्यात वाढ पडली. साखरेच्या उतारा जशी वाढ ऊसामध्ये झाली तसं कापूस पिकामध्ये कापसाच्या गुणवत्तेमध्ये काय फरक पडतोय का असाही चांगला अभ्यास करता येईल. त्याच्यावर सिरकॉट नावाची संस्था मुंबईला आहे, त्यांच्याशी समन्वय आम्ही साधू आणि त्यांच्या सहकार्याने ह्या वर्षी कापूस पिकामध्ये ठिबक सिंचनचा वापर करून त्यांच्या स्टेपल लेंथमध्ये काही फरक पडला का, त्याचा गुणवत्तेच्या बाबतीत अभ्यास आम्हाला त्यांच्या सोबत जाऊन करता येईल याच्याबद्दल ते आज तरी सांगता येणार नाही. सरकारी तण नियंत्रणाबद्दल विचारलेलं आहे. तण नियंत्रणामध्ये आता एक वेगळा विषय होऊ शकतो, RRDF व्हरायटी बाजारामध्ये शेतकऱ्यांनी 2-3 ठिकाणी वापरले मागच्या वेळेला, पण त्याला अधिकृत मान्यता नाही आहे. म्हणून अधिकृत मान्यता आल्याशिवाय त्या बियाण्याकडे तातीकडच्या बियाण्याकडे जाऊ नका, त्या ठिकाणीकडे जाऊ नका. पण तणनाशक वापरताना शेतकऱ्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे. तण कोणत्या प्रकारचे आहेत, गवतवर्गीय आहे, मोठ्या पानाचे आहेत, चवड्या पानाचे आहेत, हे माहीत नाही आहे. त्यामुळे तणनाशक वापर करताना तणांच्या बाबतीमध्ये जो जाणकार तज्ज्ञ आहे त्याच्याशीच आपण संपर्क साधला पाहिजे. अंदाजाने तणनाशकाचा वापर केला तर नुकसान होऊ शकतं हे लक्षात ठेवा मित्रांनो. चाळीस क्विंटल कापूस घेण्या शेतकरी तुम्हाला सांगितलं मी नारायण कृष्णा ठाकूर म्हणून शहाद्यातले मामाचे मोहिजे नावाचं गाव त्यांचं आहे. हे शेतकरी आहेत किशोर थोरात, यांनी विचारलं की 40 क्विंटल कापूस पिकवणारे शेतकरी कोण. 40 क्विंटल कापूस पिकवणारे शेतकरी आता राज्यामध्ये तरी एक 8 आहेत. त्याच्यातले नारायण कृष्णा ठाकूर आहेत मामाचे मोहिजे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार, अनंतगणे चंद्रवशी नागापूर जिल्हा यवतमाळ, त्यांनी 63.5 क्विंटल कापूस उत्पादन घेतलं. नंतर नंदुभाऊ वराडे जे ताकरखेडा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा यांनी 42 क्विंटल कापूस उत्पादन घेतलं. तर त्यांनी हे कापसाचं उत्पादन जे 40 क्विंटलच्या वर घेणारे जे शेतकरी त्यांनी पुनर्भार घेतलेला लक्षात ठेवा. कारण आता आपण पुनर्भार ह्याला डिस्करेज करतोय, म्हणून गुलाबी बोंडेचा प्रादुर्भावाची साखळी मोडण्यासाठी तोडण्यासाठी आपण पुनर्भार शेअर शेतकऱ्यांना घेण्यास पुनर्भार घेण्यासाठी शेतकऱ्यांना उत्तेजित करत नाही आहेत, पुनर्भार घ्यायला सांगत नाही आहेत, शेतकऱ्यांनी पुनर्भार घेऊ सुद्धा नाही. यांनी पुनर्भाराचं उत्पादन घेऊन हे उत्पादन घेतलेलं आहे. आता जानेवारीच्या अखेरला तुमचं कापसाचं पीक संपलं पाहिजे हे नियोजन असलं पाहिजे, तुमचा कट ऑफ पॉईंट असलं पाहिजे. म्हणजे तुमचं 5 महिने शेतामध्ये जानेवारी अखेरपासून म्हणजे फेब्रुवारी ते मेच्या अखेरपर्यंत शेतामध्ये कापसाचं एकही झाड शेतामध्ये असता कामा नये, अवशेष असता कामा नये. जे काही पळकाट्या वगैरे असतील त्या बांधावर न ठेवता त्याचं डिस्पोजल झालं पाहिजे. तिथे मी बऱ्याच ठिकाणी शेतावरती बांधावर ते पडलेलं दिसून येतात. त्या जे आधी हा प्रिन्स पवन पाटीलचा प्रश्न आहे, जे शेतकरी 40-45 क्विंटल उत्पादन घेते त्यांचं नियोजन कसं असते. मी आधी सांगितलं की ठिबक सिंचन वरती कापसाची लागवड केलेली आहे, फर्टिगेशन केलेलं आहे, रेग्युलर फर्टिगेशन केलेलं आहे, संजीवक आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं नियोजन केलेलं आहे. कारण कापूस पिकामध्ये ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. झाडांची संख्या, एकरी झाडांची संख्या, लागवडीचं अंतर, 2 ओळीतलं अंतर, 2 झाडातलं अंतर जातीनुसार, तिसरं ठिबक सिंचनचा वापर, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन, संजीवकाचा वापर, त्यामध्ये क्लॅनोफिक्स असेल, मॅपिका क्लोराईड असेल, चमत्कार लिओसिन असेल, त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य दुय्यम अन्न घटक, त्याच्यामध्ये फेरस सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल, बोरॉन असेल याचा वापर, त्याच्यानंतर दुय्यम अन्न घटक कॅल्शियम नायट्रेट म्हणजे कॅल्शियमचा वापर, मॅग्नेशियमचा वापर ह्याचं महत्व आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे विद्राव्य खतांची फवारणी शेतकरी कोरडवा असो की बागायती असो
त्यांनी विद्राव्य खताची जर फवारणी केली तर निदान 15 ते 20% कापसाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. किती म्हणजे 5 मिनिट सगळं प्रश्न संपलं आता संपूर्ण. तर शेतकरी बांधवांनो, खरीपाचा हंगामाचं नियोजन आपण आता करतोय. खरीपाच्या हंगामात नियोजन करताना कापूस पिकाला आपण दुसरा सशक्त पर्याय नाहीये, म्हणून शेतकरी कापूस पिके लावणारच आहेत. जिल्ह्यामध्ये 5,10,000 हेक्टरची कापसाची पिकाची लागवड झालेली, यावर्षी कापसाचं क्षेत्र वाढणार आहे. त्या कापसाचं पिकाचं क्षेत्र वाढवण्याबरोबर उत्पादन वाढण्यासाठी जे लागवड करायचं तंत्रज्ञ आपल्याला सांगितलेलं आहे, त्या तंत्राचा वापर तंतोतंत करा. अजूनही भविष्यामध्ये काय अजून माहिती लागत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी करू. त्याचबरोबर दुसरी जी पिकं जी आहेत कापूस पिकाच्या बरोबर जी असणारी, तूर आहे, मका आहे, सोयाबीन आहे आणि कापूस आपलं नेहमीचं पीक, हे 4 पिकं खरीपाची अत्यंत महत्वाची पिकं आहेत. तर मित्रांनो, आपण जो ठिबक सिंचन संच घेतलेला आहे हा मल्टीपर्पज ठिबक सिंचन आहे, बहुउद्देशीय ठिबक सिंचन संच आहे. हाच ठिबक सिंचन संच म्हणजे ठिबक सिंचनच्या 2 इनलाईनमधल्या वेळांचं अंतर 4.5 ते 5 फूट, 2 ड्रिपरमधलं अंतर 40 ते 50 सेंटीमीटर आणि ड्रिपरचा प्रवाह 4 लिटर, ह्या ठिबक सिंचन संच 135 पिकांसाठी आपण हमखास वापरू शकतो. 100 पिकांपेक्षाही जास्त पिकांसाठी हा ठिबक सिंचन जैन ठिबक सिंचन संच आपण वापर करू शकतो मित्रांनो. म्हणून कापूस पिकाच्या नियोजनाबरोबर काही शेतकऱ्यांचं मका पिकाचं नियोजन असेल तर मका पिकासाठी सुद्धा आपल्याला हा ठिबक सिंचन संचा वापरता येईल. अशाच प्रकारचा तूर पिकासाठी वापरता येईल, सोयाबीन पिकासाठी वापरता येईल. आपल्याला मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज आहे. सोयाबीन पिकामध्ये सुद्धा ठिबक सिंचन तंत्राचा वापर करून प्रशांत पाटील तासगाव पलूस गावाचे जिल्हा सांगलीचे एकरी 28 क्विंटल जैन ठिबकवरती सोयाबीनचं उत्पादन काढलेलं आहे. मका पिकामध्ये उत्पादनाचं पोटेन्शियल खूप जास्त आहे. एकरी 158 क्विंटल पर्यंत मका अमेरिकेमध्ये डेव्हिड हुला या शेतकऱ्यांनी घेतलं. खरीपामध्ये आपलं उत्पादन फक्त 12 ते 15 क्विंटलचं एकरी उत्पादन मक्याचं. मित्रांनो, ज्या मक्याचं उत्पादन कमी येण्यामध्ये खंडित पावसाचा कालावधी फार मोठं कारण आहे. पिकाच्या पिकाला ताण पडल्यामुळे उत्पादनात फार मोठी घट होते. म्हणून मका पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर आणि फर्टिगेशनचा जर वापर जर केला तर आमचे काही शेतकरी जे आहेत, मोतीलाल पाटील असतील, गैबू दादा असतील, त्यांनी एकरी 68 क्विंटल मक्याचं उत्पादन काढलेलं आहे. मक्याचं उत्पादन जास्त मिळण्यासाठी ठिबक सिंचन तंत्राचा वापर करू शकतो. तूर पिकामध्ये सुद्धा ठिबक सिंचनाचा वापर करता येईल. जेव्हा इंटरनॅशनल इयर फॉर पल्सेस होतं त्यावेळेला आम्ही तूर पिकासाठी फर्टिगेशनचा ठिबक सिंचनचा वापर करून तूर लावलेली होती. सातत्याने 10 वर्षापासून तुरीचं उत्पादन ओंकार तोष्णीवाल असतील, सत्यनारायणजी खंडेरावाल असतील, आमचे विजू भाऊ असतील, बाळू भाऊ पाटील असे कंडारीचे एकरी 25 क्विंटल ते 28 क्विंटल, अनिल चौधरी असतील हिंगण्याचे 28 क्विंटल पर्यंत तुरीचं उत्पादन काढायचे. खंडेरावाजींनी एकरी 28 क्विंटल उत्पादन काढलं. मागच्या एकरी 24 क्विंटल उत्पादन मिळालं. ओंकार तोष्णीवालांनी एकरी 24 क्विंटल उत्पादन काढलं तुरीचं. म्हणून तूर पिकाला सुद्धा अतिशय चांगला पर्याय आपल्याला समोर होऊ शकतो. ठिबक सिंचनाची लागवड करताना 2 ओळीतलं 8 फूट 9 फूट अंतर ठेवा आणि 2 झाडांचे अंतर 1.25 फूट ठेवा. सोयाबीन पीक सुद्धा गादी वाफ्यावरती लावा आणि ठिबक सिंचन पद्धतीवरती लावा. सोयाबीन पिकाने सुद्धा एकरी 15 ते 20 क्विंटलचं उत्पादन हमखास मिळू शकतं. म्हणून मित्रांनो, आपल्याला मानसिकता बदलण्याची फार गरज आहे. थिंक आउट ऑफ बॉक्स. आपण काही वेगळं काही करू शकतो का? पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचे दिवस आता संपले. पारंपरिक शेती केल्यानंतर आपल्याला आर्थिक नफा जास्त मिळणार नाही.
आणि सर्व गोष्टीचे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही मित्रांनो। म्हणून शेती मधून जर आर्थिक नफा जर जास्त मिळत असेल तर आपल्याला प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणं फार गरजेचं आहे। म्हणून येणारा खरीप हंगाम आपणा सर्वांना अतिशय चांगला जावा, अतिशय चांगलं उत्पादन मिळावं। कापूस पिकाचा असेल, सोयाबीनचा असेल, मक्याचा असेल, तुरीचा असेल, विक्रमी उत्पादन मिळावं। आणि हे विक्रमी उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं अशी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि इथे थांबतो, पुन्हा संपर्क करा, काही मनामध्ये शंका असतील, समस्या असतील, तर अजून काही चर्चा करायची असेल तर माझा फोन नंबर आहे 94-22-77-49-81 94-22-77-49-81 9422-77-4981 9422-77-4981 मी सर्व सोशल मीडियावरती कनेक्टेड आहे। फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हाट्सअप असेल, ट्विटर असेल, तुम्ही कोणत्याही सोशल मीडियावरती किंवा ईमेलवरती किंवा फोनवरती मेसेंजरवरती मेसेजवरती SMSवरती तुम्ही मला संपर्क करू शकता। कापूस पिकाचं आपण जास्तीत जास्त विक्रमी उत्पादन घेऊ शकतो। मित्रांनो पुनश्च आपल्याला शुभेच्छा देतो। जैन ठिबक आपल्या सोबतच आहे। जैन ठिबक, जैन ड्रिप इज अ पाथवे ऑफ युअर प्रॉस्पेरिटी। जैन ड्रिप इज अ पाथवे ऑफ प्रॉस्पेरिटी। जैन ठिबक, शेतकऱ्यांची साथ भरभराट मोठी। धन्यवाद।